महाराष्ट्रामध्ये जसं उसाने आदर्श दाखवलेला आहे त्या पद्धतीनं माझी खात्री आहे. मी जरी उसाचा माणूस असलो, इथेनॉलचा माणूस असलो, तरी माझी खात्री आहे की इथेनॉल जेवढं याच्या उसाच्या एका टनापासून तयार होतं त्यापेक्षाही दीड पटीनं बांबूपासून इथेनॉल तयार होतं. इतकंच नव्हे, बांबूचा एक पार्ट हा उपयोगाला येतो आणि तो इतका उपयोगाला चांगला उपयोगाला येतो की त्याची किंमत व्हॅल्यू ऍडिशन म्हणून होते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होतं. असं हे मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी किंवा थोडासा प्राथमिक चर्चेमध्ये सांगितलं. पण सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घातलं तर संबंध राज्यामध्ये महाराष्ट्र एक आयडियल राज्य होऊ शकेल की ज्याच्यामध्ये बांबूच आहे. म्हणून राज्य शासनाला, विशेषतः आदरणीय रेड्डी साहेबांना आणि त्यांच्या सर्व परिवाराला माझी विनंती राहील की याच्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त लक्ष देऊन लोकांना समजून सांगता येईल, लोकांना योग्य असं लागवडीसाठी व्हरायटी देता येतील आणि त्याच्यावरचे होणारे उद्योग याचं प्रॅक्टिकली दाखवता येईल. मला माहितीये की चांगल्या पद्धतीने ते काम करतायत, अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि करतायत तर ते फार मोठ्या जिद्दीनं करतायत. एवढंच मी या प्रसंगी सांगेन आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाला धन्यवाद देतो की ते या क्षेत्रामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी करतायत. त्यामुळे त्यांनाही सुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं प्राथमिक थोडस संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. तर आता अण्णासाहेबांनी एक ओव्हरव्ह्यू आणि कसं आयएफजीनी या बांबू विषयावरती लक्ष घातलं किंवा आयएफजी बांबू विषयामध्ये काम करत आहे त्याबद्दल आणि बांबू सेक्टरमध्ये काय काय होऊ शकतं त्याबद्दल एक थोडस ओव्हरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचा बांबू टू इथेनॉल या विषयावर गाढा अभ्यास आहे त्याच्यावरती त्यांनी आपल्याला थोडस मार्गदर्शन केलेलं आहे. तर बांबू टू इथेनॉल वरती काही कोणाला काही प्रश्न असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर तुम्ही आम्हाला ते क्वेश्चन आमच्या ईमेल आय डी वरती पण पाठवू शकता किंवा आजही कोणाला काही विचार असेल तर आपण हे सगळे स्पीकर संपले तर आपण काही क्वेश्चन घेणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही ते क्वेश्चन काढून ठेवू शकता किंवा चॅटमध्ये टाकू शकता तर आपण त्यांना पुढे ते क्वेश्चनचं आन्सर त्यांच्याकडनं घेऊ शकतो. तर आता सध्या मी आपल्या जे दुसरे स्पीकर आहे की जे स्पेसिस सिलेक्शन आणि विदर्भामध्ये बांबू कल्टिवेशनचा एक अनुभव असणारे एक शासकीय कर्मचारी आहे पण एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक बांबूला शेती शेतकरी या जसा बांबूची शेती करतो त्या प्रकारे त्यांनी स्वतः लक्ष घालून अमरावतीमध्ये बांबू मध्ये वडाळी नर्सरी म्हणून एक नर्सरी तुम्हाला माहिती असेल की जी सर्वांनी पेपरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पण युट्यूबमध्ये पण त्यांच्या नावाने व्हिडिओ आले होते तर ते त्यांचे म्हणजे लक्ष घालून त्यांनी त्या सलीम सय्यद सलीम म्हणून आरेफ म्हणून जे इन्चार्ज आहे वडाळी नर्सरीचे तर त्यांना मी आता त्यांचं मनोगत आणि त्यांचा अनुभव जो आहे बेसिकली ऍज ए शेतकरी किंवा ऍज ए गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून जेव्हा त्यांनी जवळपास मागचे 15-20 वर्ष ते या बांबू कल्टिवेशन वरती आणि बांबू नर्सरी वरती काम करत आहे तर त्यांना आमंत्रण करतो. त्यांचं मी त्यांना मी आता अनम्यूट करतोय. सलीम साहेब. हा येस. हा धन्यवाद. हॅलो. हा येस बोला ना. आवाज येतो. आवाज येतो ना. हा येस येस. सगळ्यात महत्वाचा आता अण्णा साहेबांनी खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी आपणास धन्यवाद देतो की आपण मला इथं बोलण्यास संधी दिलेली आहे. महत्वाचं आहे की बांबूच्या फील्डमध्ये जे काम केले लोक आहेत ते सगळं जमा झाले आहेत. मी बघितलेलं आहे भरपूर लोक याच्यामध्ये आलेले आहेत आणि विशेष कर हे एकमेकाशी शेअर करणं आहे म्हणून थोडीशी पीपीटी जी आहे त्याच्या माध्यमातून शॉर्ट टाइम मध्ये मी हे करणार. तो महत्वाचा आहे का फक्त जे आपण बांबू फील्ड मध्ये काम केलं आहे त्याचा अनुभव शेअर करणार आहे. बाकी बरेचसे लोकांना बांबूमध्ये याच्यातल्या जे माहिती आहे त्यांच्यासोबत फक्त काही बदल त्याच्यामध्ये काय आहे तो थोडासा शेअर करणार आहे. त्यासाठी मी माझी थोडी स्लाइड सुरू करतो. ठीक आहे ठीक आहे. येस. हा येस बोला.
हा बांबूची लागवडीची गरज का हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे, कारण का बरेचसे लोक लागवडीसाठी तयार झालेले आहेत. एक काळ होता की बांबूची लागवड करण्यासाठी लोकांची नापसंती होती, लोक लागवड करत होते. तो याच्या मागचा कारण विशेष कर जे आहे सतत नापिकी, जे आमचे रेग्युलर क्रॉप आहे त्याची नापिकीवरती बांबूची लागवड हे महत्त्वाचा एक झाला आहे. त्याच्यानंतर जे रेग्युलर क्रॉप आहे त्याच्यामध्ये रोगराही, हा आवाज आवाज येतो आवाज सलीम साहेब तुमचा आवाज गेलाय. सलीम साहेब तुमचा आवाज गेलाय. हॅलो, तुमचं नेटवर्क गेलाय सलीम साहेब बहुतेक. हा सलीम साहेब तुमचा आवाज गेलाय. सलीम साहेब तुमचा आवाज गेलाय. सलीम साहेब तुमचं नेटवर्क गेलाय बहुतेक, तुम्ही डिस्कनेक्ट झालाय. हॅलो सलीम साहेब तुमचं डिस्कनेक्ट झालाय. मला वाटतं सलीम साहेबचं डिस्कनेक्ट झाले, त्याच्यामुळे आपण आता पुढच्या स्पीकर कडे वळूया. ते परत जॉईन झाले की आपण त्यांना परत इन करून घेऊ आणि त्यांचं प्रेझेंटेशन आपण परत बघता येईल आपल्याला. सध्या ते डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपण नेक्स्ट स्पीकर जे आहे आपले त्यांना आपण ऑन करतोय. तर नेक्स्ट स्पीकर एक स्वतः शेतकरी आहे आणि महत्वाचं म्हणजे ते पार्ट टाइम शेतकरी आहे. मूळचा त्यांचा म्हणजे रेग्युलर जी नोकरी आहे ते एक प्राध्यापक आहे फायनान्स या विषयाचे मॅनेजमेंट कॉलेजमध्ये मुंबईच्या. त्याच्यामुळे फायनान्स हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे बांबू मॅनेजमेंट करत असताना, की फायनान्स कशा प्रकारे आपण मेंटेन केला पाहिजे आणि फायनान्शियल मॅनेजमेंट बांबू मॅनेजमेंटचं कल्टिवेशनचं कसं असलं पाहिजे. तर याच्यावरती ॲज अ फायनान्सचा प्रोफेसर म्हणून त्यांनी त्या सगळ्या खर्चाला किंवा ते जे कल्टिवेशनचे एक्सपेन्सेस आहे त्याला त्यांनी रेकॉर्ड केलं आहे आणि त्यांनी ते शेतकऱ्यांसाठी सोप्या भाषेत आपल्या प्रेझेंटेशनमध्ये मांडायचा प्रयत्न केलाय. तर मी त्यांना आता एज अ स्पीकर म्हणून त्यांना मी ऑन करतोय. हा एक मिनिट, तुम्ही अनम्यूट अनम्यूट करा. अनम्यूट तुम्ही तुमचं अनम्यूट करा. संदीप साहेब, टोपडे साहेब, तुम्ही तुमचं अनम्यूट करा एकदा परत. हा अनम्यूट झाले तुम्ही परत. येस बोला. हा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या वेबिनार मध्ये संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आणि टेक्निकल टीमचे आभार मानतो. अवकाळी पाऊस, कोरोना व्हायरस संकट ह्यामुळे जिथे आपले सारे शेतकरी शेतीतील उत्पन्न कसे वाचवावे आणि बाजारात आणावे ह्या विवंचनेत आहे, अशा परिस्थितीत तग धरून राहणारा बांबू आपल्याला शाश्वत उत्पन्नाची हमीही देऊ शकतो ते कशा पद्धतीने ह्यावरील माझा अनुभव मी आपल्या समोर मांडतो आहे. प्रथम मी आपलं स्क्रीन शेअर करतोय. येस येस.
विजिबल आहे सर? हा हा येस दिसत आहे. मला शेतीचे विषय आवड असल्यामुळे 2009 साली मी रांगाव संगमेश्वर येथे शेती घेतली. परंतु त्या ठिकाणी करवंदे आणि जंगली झाडे असल्यामुळे आपण कोणते आणि कसे पीक घ्यावे याबाबत शंका होती. त्यासाठी कृषी सल्लागारांना भेटलो काही. त्यांनी मला पारंपरिक आंबा आणि काजू पिके आहेत जे कोकणातली, त्याची लागवड करायला सुचवले. परंतु त्यास लागणारा वेळ, खर्च, प्रतिकूल हवामानाचा परिणाम आणि होणाऱ्या चोऱ्या याचा एकंदरीत विचार करता मी अन्य पर्यायाच्या शोधात होतो. मग मी दापोली कृषी विद्यापीठात भेट दिली. त्यांनी साग व चंदन लागवडीस करण्यास सुचविले. परंतु त्याचा प्रतीक्षा कालावधी 20 ते 25 वर्ष आहे आणि कापणी व वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. म्हणून त्यांना बांबू लागवडीचा पर्याय माझ्या समोर मांडला. त्यातील अडचणी ही त्यांनी माझ्या समोर मांडल्या. जशा प्रतीक्षा कालावधी 5 वर्ष, अनिश्चित आयुष्यमान, चांगल्या प्रतीच्या रोपांची उपलब्धता, तसेच 2011 मध्ये बांबू कापणी आणि वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते, जे आता शिथिल करण्यात आले आहेत. पण बांबू शेतीमधील काही फायदेशीर मुद्दे असे होते की लागवड एकदाच करावी लागते. एकदा उत्पन्न सुरू झाले की ते बांबू आयुष्यभर उत्पन्न देते. बांबूला फुलोरा आल्यानंतर ते मरतात, पण त्यातून मिळणाऱ्या बीजांची लागवड करून पुन्हा उत्पन्न घेता येते. कठोर हवामानात सुद्धा बांबूचे नुकसान होत नाही. वर्षभर पाण्याची गरज नाही, प्रत्यक्ष देखरेखीची गरज नाही, चोरीची शक्यता नगण्य, सोयीनुसार कापणी करता येते आणि जमिनीची हे सारे मुद्दे लक्षात घेता एक लक्षात आले की बांबूची लागवड ही विम्यासारखी आहे. एकदा हप्ता भरला की आयुष्यभर उत्पन्न मिळतं किंवा त्यापेक्षाही अधिक फायदेशीर आहे. कारण बांबू पर्यावरण पोषक ही आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत 3 ते 4 पटीने अधिक प्राणवायू बांबू हवेत सोडतो, त्यामुळे मानवी आयुष्यमानी वाढते. बांबू लागवडीचा निर्णय झाल्यानंतर कोणता बांबू लावावा याचा मला प्रश्न पडला. कारण बांबूमध्ये 1200 ते 1500 जाती आहेत. त्यातील बालकुवा ही जात अमर्त्य आहे. त्याचे उत्पन्न 3 वर्षांनी सुरू होते, 100 वर्षापर्यंत निरंतर उत्पन्न देते आणि त्याची उंची 36 फुटापर्यंत आणि होते आणि अत्यंत जाड असतो तो. तसं मी फायनलाइज केलं की आपण बांबूचा बालकुवा लावावा. निर्णय अंमलात आणण्यापूर्वी मी अजून काही तज्ञांना भेटलो, जसे वनश्री पुरस्कार प्राप्त श्री शीतल केतकडे, आटकर हंगले, इचलकरंजी, श्री अरुण वांद्रे, राजगोले सनगड यांची 2010 मध्ये भेट घेतली. त्यांनी लावलेले बालकुवा जातीचे 6 महिने ते 1 वर्ष वाढीचे बांबूची पाहणी केली. त्यानंतर बांबूपासून फर्निचर बनणारे अग्रणीय कोनबॅक कंपनीचे संचालक श्री संजीव करपेजी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. सरतेशेवटी साऱ्या संशोधनानंतर 2011 साली बांबूचा बालकुवा जातीच्या बांबूची लागवड करण्याचे निश्चित करून सामाजिक वनीकरण अधिकारी श्री पवार आणि श्री अरुण वांद्रे यांच्या उपस्थितीत बांबू लागवड केली. लागवडीचा तपशील याप्रमाणे होता. बांबूचा प्रकार बांबूचा बालकुवा, त्याचं मूळ टिश्यू कल्चर, क्षेत्र 2.5 एकर, कलमांची संख्या 2500, कलमांचे अंतर 4 फूट बाय 10 फूट आणि लागवड 2011 साली केली. त्या दरम्यान मला लागवडीला टोटल खर्च जो आला तो 3,53,000 साधारण आला. जो एकरी जर आपण धरला तर 1,41,570 प्रमाणे येतो. म्हणजे त्यात सगळे प्लांटची कॉस्ट, ड्रिप इरिगेशन, फर्टिलायझेशन, खड्डे खोदणे हे सगळा खर्च धरलेला आहे. लागवड केल्यानंतर वन्य प्राण्यांचा त्रास झाला. कारण बांबूचे जे कोंब असतात ते खूपच गोड असतात आणि वन्य प्राण्यांना ते आवडतात. म्हणून त्या वन्य प्राण्यांपासून
जी शेतातली करवंदाची जाळी होती ती कापून त्या कलमांच्या वरती टाकून त्याचं संरक्षण केलं. एक वर्षानंतरची ग्रोथ ही अशा प्रमाणे आहे आणि एक वर्षानंतर साधारणतः मला खत निंदणे आणि तण काढणे याला साधारणतः 27,400 प्रति एकर खर्च आला. तेव्हा बांबूची उंची 10 ते 12 फूट झालेली आणि त्याला 3 ते 4 कोंब होते आणि बांबूचा व्यास 2.5 इंच एवढा होता. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2013 साली खर्च 34,600 प्रति एकर, बांबूची उंची 15 ते 18 फूट, त्याला 3 ते 4 कोंब होते प्रत्येक बेटाला ऍडिशनल आणि त्याचा व्यास साधारणतः 1 इंच होता. तिसऱ्या वर्षी म्हणजे 2014 साली लागवड अशी दिसत होती आणि खर्च 46,800 प्रति एकर आला. बांबूची उंची 20 ते 25 फूट झालेली आणि त्याला कोंब 3 ते 4 होते आणि बांबूचा व्यास साधारणतः 2 इंचापर्यंत झालेला. चौथ्या वर्षी म्हणजे 2015 साली प्रति एकर खर्च 34,000 पर्यंत आला. उंची बांबूची 25 ते 30 फूट झाली, त्याला कोंब 3 ते 4 अजून आलेत आणि ऍव्हरेज जर व्यास बघितला बांबूचा तर 2.5 इंचापर्यंत होत. पाचव्या वर्षी 33,600 प्रति एकर खर्च, बांबूची हाईट 30 ते 36 फूट, 3 ते 4 कोंब अजून आणि ऍव्हरेज व्यास बांबूचा 3 इंचापर्यंत. सहाव्या वर्षी 46,000 प्रति एकर खर्च आला कारण वडवा आलेला शेतात माझं ड्रीप इरिगेशन झालेलं त्याच्यामुळे हा खर्च जरा वाढलाय. बांबूने तेव्हा ऑलमोस्ट फुल हाईट अचीव्ह केलेली 35 ते 40 फूट, कोंब 4 ते 5 आणि बांबूचा व्यास 3 ते 4 इंच एवढा झालेला सहाव्या वर्षी. 2018 साली म्हणजे सातव्या वर्षी मेंटेनन्स कॉस्ट बरीच कमी झाली, 20,000 प्रति एकर, त्याची हाईट 35 ते 40 फूट फुल हाईट अचीव्ह केली त्यांनी आणि नंबर ऑफ शूट्स पण 4 ते 5 प्रति बेटाला ऑन एन ऍव्हरेज दिसत होते आणि त्याचा व्यास पण 3 ते 4 इंच ऑन एन ऍव्हरेज दिसत होता. हे चालू वर्षाचे फोटो आहेत. चालू वर्षात अजून कमी मेंटेनन्स कॉस्ट झाली कारण गेले 2 वर्ष झाले मी गांडूळ खत आणि शेणखतावर जास्त भर देतोय. हाईट 35 ते 40 फूट, कोंब 4 ते 5, ऍव्हरेज व्यास 3 ते 4 इंच. खत व्यवस्थापन याप्रमाणे केलं, मी 3 प्रकारची खत दिली, युरिया, डीएपी आणि पोटॅश. आणि गेले 2 वर्ष झाले गांडूळ खत आणि शेणखतावर जास्त जोर आहे माझा. परिपक्व बांबू तोडून मुंबई व कोल्हापूर येथील बाजारपेठेत विकण्यात आला. ही बांबूची पहिली गाडी जी विकलेली मी कोल्हापूर मार्केटला. हा बांबू पण कोल्हापूर मार्केटला पण टोमॅटो शेतीसाठी आणि द्राक्ष शेतीसाठी विकले गेले. याचा व्यास 2 इंचाच्या खाली होता. आणि महत्वाचं म्हणजे 2017-18 सालापासून साधारणतः एकरी 80,000 उत्पन्न मिळतंय मला. गेल्या वर्षी वाढलेलं, या वर्षी थोडं कमी दिसतंय 40,000 कारण लॉकडाऊनमुळे अजून पूर्ण बांबूचा सेल झाला नाहीये तर इन्व्हेंटरी आहे बरीच फार्मवरती. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला प्रॉफिट कधीपासून सुरू झालं, तर 2017-18 पासून मला प्रॉफिट सुरू झालं. आणि आपण नेहमी फायनान्शियल दृष्टीने कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली की वाटत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर 2017-18 पासून मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळायला लागलं. तर 17-18 22% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होतं, 18-19 47% आणि 19-20 जे आता चालू वर्ष आहे
आतापर्यंत जेवढा बांबू विकलाय त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट साधारणतः 15% आहे आणि 2 ते 2500 पोल्स अजून पण फार्म वरती आहेत, तर ते जर विकल्या गेले तर निश्चितपणे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट या वर्षाचं पण 50% वरती जाईल अशी माझी आशा आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी होती 353,925 ती मी कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून कन्सिडर केली आणि ती बांबूच्या टोटल लाईफ म्हणजे 40 वर्ष लाईफ धरलं या बांबूचं आणि त्याला डिवाइड करून ते डेप्रिसिएशन ऑन बेअरर प्लांट तुम्हाला दिसतंय ती तशी मी डिवाइड केली आणि बाकी इतर खर्च जो मी सांगितला तुम्हाला हा हेक्टरी एवढा खर्च आलेला. डेप्युटी कलेक्टरांची भेट केली होती डॉक्टर पवारसाहेब रत्नागिरी जिल्ह्याचे जे आता सिंधुदुर्ग आहे हे काही शाळेची मुलं वगैरे भेट देतात नेहमीच. रांगव गावाचे सरपंच शाळेची मुलं हे काही मनोगत व्यक्त केलेले. या लागवडीसाठी 2019 ऑगस्ट मध्ये वसंतराव नाईक प्रतिष्ठानाने मला एक पुरस्कार दिला, एक युनिक कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर. आणि 2018 साली ही लागवड सक्सेस बघू 2018 साली मी हे क्षेत्र अजून वाढवलं म्हणजे सुरुवातीला 2.5 एकर होतं ते आता मी 7.5 एकरापर्यंत नेलंय आणि जे 2500 रोपं लावलेली सुरुवातीला ते आता साधारणतः जिवंत रोपं म्हणजे जे उत्पन्न देतील पुढे जाऊन साधारणतः 4500 बेटं आहेत आणि साधारणतः 7 प्रकारची बांबू आहेत आता सध्या माझ्या शेतावर. लागवडी दरम्यान काही प्रॉब्लेम फेस केले. मेन प्रॉब्लेम म्हणजे तो सर्वांचाच आहे म्हणजे मजुरांचा प्रॉब्लेम. मजुरांचा मेजर प्रॉब्लेम फेस केला, मजूर मिळत नव्हते. कापणी करता पण तिकडचे लोकल मजूर जे होते ते पण कापायला तयार नव्हते, त्याच्यामुळे जरा लेबर कॉस्ट वाढली. प्लस काही मशिनरी घेतलेली बांबू कापणीसाठी ते पण हाताळण्यास त्यांना त्रास होत होता आणि डोंगर भाग असल्यामुळे सुरुवातीला माझं ड्रिप इरिगेशन पण बरोबर व्यवस्थित काम करत नव्हतं, आता पण एवढं काही व्यवस्थित करत नाही आहे. आणि फर्टिलायझर डोसेस माझ्या मते जरा कमी झाले कारण मी जॉबला मुंबईला असतो आणि मुंबईवरनं ही लागवड सांभाळतो. साधारणतः सुरुवातीला 15 दिवसात एक फेरी करायचो, आता 1.5 ते 2 महिन्यात एक फेरी करायचो. धन्यवाद. ओके, खूप खूप धन्यवाद चोपडे साहेब. एक फायनान्स प्रोफेसरच्या हिशोबाने तुम्ही त्याचं फायनान्शियल अनालिसिस कम्प्लीट केलेलं आहे कल्टिव्हेशनचं आणि हे नक्कीच कमर्शियल पद्धतीने बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे की जे तुम्ही ते फायनान्सच्या लँग्वेजमध्ये त्याला मांडलं शेतकऱ्यांसाठी. खूप खूप धन्यवाद आपले. आपण तुमच्यासाठी असणारे क्वेश्चन आपण सर्व स्पीकर संपले तर सगळ्यांनी तुमच्यासाठी पण काही क्वेश्चन असतील शेतकऱ्यांचे ते आपण घेऊ. आधी मी मला वाटतं परत सलीम साहेब परत जॉईन झालेले आहेत तर त्यांना मी परत एकदा त्यांचं प्रेझेंटेशन साठी त्यांना आमंत्रित करतो. तोपर्यंत तुम्ही तुमचं म्यूट केलं तरी चालेल चोपडे साहेब. हां 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 सलीम साहेब मी परत तुम्हाला ऑन करतोय अनम्यूट करतोय तर तुम्ही आता बोलू शकता सलीम साहेब. हॅलो, हां सलीम साहेब तुम्ही जॉईन झालाय, मी तुम्हाला अनम्यूट केलाय. सलीम सलीम साहेब तुम्हाला मी ऑन केलाय. माझा आवाज येतो? हां बिलकुल बिलकुल आवाज येतोय. हां ठीक आहे. आता पीपीटी चा आता शक्य होणार नाही पण माझा एक असे आहे का त्याच्यामुळे थोडं मी डिस्कंटिन्यू झालो होतो. तो सतत नापिकीच्या बाबतीत मी म्हणजे म्हटलेला आहे त्याच्यामुळे हे जे आहे बांबूची लागवड आम्हाला जे करणं आहे त्यामध्ये विशेष कर जे आहे तुम्हाला जे दिलं आहे की स्पेसिस बांबूची जे स्पेसिस आहे त्याची जी निवड केली आहे बांबूच्या स्पेसिस मध्ये फार लोकांचा मोठा प्रश्न आहे सलीम साहेब त्याच्याविषयी थोडस सांगा की कसं. नाही हे तर करू सगळ्यात प्रथम म्हणजे बांबूची जे बांबूची स्पेसिसची जी निवड आहे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डना जे केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे आमच्या अनुभवाना जे विदर्भामध्ये जे बांबूची लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आला आहे त्या आधारे मी सांगतो का एक तो कटांग बांबू
सादा बांबू, विमा बांबू, मांडगा बांबू आणि हिरवा ग्रीन बांबू, त्याला जे आहे हिरवा बांबू वल्गरीज या नावाने संबोधित करतात. आणि तसाच एक बांबू आम्हाला मिळाला आहे कनक काईच. ओके. एक कसं आहे एमबीडीबी ना एक 10 बांबूची लिस्ट वेगळी केली आहे, पण माझा अनुभव आहे का विदर्भामध्ये ज्या बांबूचे पाना बारीक आहे ते सक्सेस होतात, मोठे पानाचे बांबू आपल्या इथे सर्वाय होत नाही. ओके ओके. हा तो मोठे पानाचे जसा त्याच्यामध्ये एकीकडे ब्रँडिसी आहे, त्याच्यानंतर एस्पर आहे, जायजेंटियस आहे, हे असे मोठे पानाचे बांबू आपल्या उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये हे सक्सेस होत नाही. म्हणून आम्ही जे बांबू निवडलेले आहे आणि ज्यांची प्लांटिंग ज्या क्षेत्रामध्ये झाली आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यात मोठा आम्हाला याचा रिझल्ट मिळालेला आहे. ओके ओके. दुसरा महत्वाचा आहे का जे कष्टकरांनी बांबूचे जे रोप विकत घ्यायचे आहेत किंवा त्यांना जे पुरवठा होणार आहे, तर जे शासकीय रोपवाटिका आहे, मान्यता प्राप्त रोपवाटिका आहे, त्या मान्यता प्राप्त रोपवाटिकेमधूनच त्याचा म्हणजे हे व्हायला पाहिजे. कारण कसं आहे सगळ्यांना माहित आहे का बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे, तर बरेचसे लोक आपली दुकान उघडून बसलेले आहेत ज्यांना मान्यता नाही आहे आणि ते खूप महाग याच्यामध्ये विकतात आणि ते सांगतात का याचा हे जर लावले आपण तर याच्यापासून भरपूर आपल्याला म्हणजे दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षीत आपल्याला बांबू भरपूर मिळतील. ते चुकीचं आहे. बांबू पाचव्या वर्षीच कटाईला येतो, तिसऱ्या वर्षाचा बांबू आपण पाचव्या वर्षी कटाई करू शकतो. म्हणून काही याच्यामध्ये मनातून काढून टाकायचा का टिश्यू कल्चरचेच रोप चांगले असतात, बियाचे रोप चांगले नसतात. बियाचे जातीचा बियाणा आहे त्या जातीचे बियाच्या पासून तयार केलेल्या रोपांची लागवड करायला पाहिजे, अन्यथा नाही इलाजाना टिश्यू कल्चर नाही करायचं नाही. तसा टिश्यू कल्चरच्या बाबतीत बरेचसे मला कष्टकर लोकांचे फोन येतात, ते विचारतात का आम्हाला बियापेक्षा टिश्यू कल्चरचेच रोप जास्त द्या. टिश्यू कल्चरचे रोप जर मिळाले तर त्याच्यात वाढ चांगली होऊ शकते, पण माझं असं म्हणणं आहे की टिश्यू कल्चरचे रोप बी नसल्यामुळे पर्याय व्यवस्था आहे, अन्यथा बरोबर झालेले रोपांचीच लागवड करण्यात. बालकवा बांबू लावला तर त्याला बी नसल्यामुळे त्याला टिश्यू कल्चरशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही ना बालकुवाला, म्हणजे पर्याय नाही त्याला बीस नाही. तो म्हणून सगळं हे करायचं आणि त्याच्यामध्ये विशेष कर ज्या स्पेसिस आम्ही केलाय त्या स्पेसिस आता हे तर दाखवता येणार नाही. जसं आता मी एक कनकाई या बांबूच्या स्पेसिसच्या बाबतीत थोडस करा, त्याला थायसोस्टिसिस ऑलिवरीच्या नावानं सगळ्यांना प्रसिद्ध केलेलं आहे आणि आम्ही त्याचे सोर्सेस अगरतलावरून कलेक्ट केलेले आहेत. आश्चर्यजनक गोष्ट आहे, आता मी ते शक्य नाही होणार. एक बांबूची जे हे कनकाई जे स्पीसी आहे थायसोस्टेसिस ऑलिवरी सगळ्याच्या मध्ये मी त्याला करतो, पण बांबूसा अफेनिस या नावाना केएफआरआयचे जे बांबूचा जो बुक आहे बांबूसा ऑफ इंडिया त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. ही एक अशी वनस्पती आहे जे आपल्या याचा जो मांडगा आहे मांडग्या सोबत जर याला कम्पेअर केला तो मांडग्यापेक्षा मला असं वाटतो की मांडग्यापेक्षा जास्त उत्पन्न देणारी स्पीसीज आहे. हा एकदम सुंदर आहे, सरळ आहे, खूप कमी फांद्या आहेत आणि विशेष कर आपल्या क्षेत्रामध्ये त्याची वाढ चांगली आहे. आमच्या इथे बांबू उद्यानमध्ये 3 वर्षांमध्ये त्याच्यात 20 फुटाचे वरचे बांबू त्याच्यामध्ये तयार झाले आहे आणि जवळपास एक बांबूच्या बेड मध्ये तिसऱ्या वर्षी म्हणजे एप्रिल 2017 लागवड करण्यात आली होती आणि आजच्या घडीमध्ये त्याच्यामध्ये 10 ते 15 बांबू एका रांजीमध्ये आहे आणि हे सगळं लाईव्ह आहे, एक पूर्ण कॅनरी बनवली आहे. तर हे करता येणार. तिसरा त्याच्यामध्ये बांबूचा बालकुवा हा जो आहे बांबूचा बालकुवा 1999 मी देहरादून वरून त्याचे सोर्स कलेक्ट करून आज 20-21 वर्षांपूर्वी आणलेला आहे आणि तो लावलेला आहे. त्याची आमच्या इथं ज्या भागामध्ये त्याच्यापासून जे बायोनोडल तयार करून म्हणजे रोपापासून रोप तयार करून जे लावलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचे प्लांटेशन रोपवाटिकेमध्ये आम्ही तयार केलेले आहे आणि त्याच्यातले जे सोर्स ज्या ठिकाणी दिले आहेत त्याच्यावर चांगलं आहे. एक मी बघितलेलं आहे, मी इथं स्पष्ट सांगणार, आम्ही जे बांबू ग्रोमोर कडून जसं अरुण वांद्रे यांच्याजवळ आले होते आणि अरुण वांद्रे यांच्याकडून जे बांबू आम्ही आणले होते त्याच्यामध्ये एक हा टिश्यू कल्चरचे त्याच्यामध्ये एक बघितलेला आहे. आमच्या इथं लोणटेकला एक 10 एकराचा एक प्लांटेशन आहे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये दरवर्षी हा वडाळीला
दर वर्षी त्याच्यातून 10 ते 15 बांबूचे कलम डेड होत आहे. ओके ओके. त्याला फ्लॉरिंग येतो आणि तो डेड होतो. तो हा एक मोठा इशू आहे. त्याच्यामध्ये हा डेड होण्याचा हा जो इश्यू आहे हा मोठा आहे. कष्टकऱ्याच्या शेतामध्ये जर असा झाला तर खूप नुकसान होऊ शकतो. तो असा आम्ही जे 99 मध्ये जे देहरादूनवर आणले त्याच्यामध्ये हा इश्यू नाही होता. त्यामध्ये एकही बांबूचा कलम डेड झालेला नाही. आजही आमचे जे प्लांट आहे ना सगळ्यामध्ये बांबू चांगले आहेत. तो हा एक थोडासा फरक आहे. याच्यावरती थोडासा गोरोमोर कडून खुलासा करून घ्यायचा आहे. दुसरा महत्वाचा हे आहे का जे लोक फार्मर्सला बांबू लागवडीच्या बाबतीत हे सांगतात का तुम्ही म्हणजे क्वालिटीचा बांबू लावा. क्वालिटीचा बांबू म्हणजे कोणता? क्वालिटीचा म्हणजे आपल्याला खूप महाग विकला जाणारा बांबू जो आहे तो लावायचा आणि आपल्या क्लायमेटमध्ये जर तो नाही आला तर काही उपयोग नाही. माझा मत हे आहे तर बांबू असे लावायचे. जास्तीत जास्त माझा वर आहे बांबूचा बांबूस वरती कटांग बांबू. मराठवाड्यामध्ये 2 वर्कशॉप झाले आहेत. एक जालना आणि औरंगाबादला. त्या ठिकाणी महत्वाचं झालं की ज्या लोकांनी कटांग बांबू लावला त्या लोकांना थोडासा म्हणजे त्यांची मानसिक स्थिती अशी झाली आहे की आम्ही चूक केलेली आहे. कटांग बांबू लावला नाही पाहिजे होता. वास्तविक पाहता माझ्या मते त्यांनी कटांग बांबू लावून काही चूक केलेली नाही आहे. कारण का माननीय रेड्डी साहेबांना सुद्धा माहित आहे का आम्ही कटांग बांबूची ज्यावेळेस आमच्या इथून हार्वेस्टिंग करून बायोमास चेक करण्यासाठी जे पाठवले तो 63 फुटाचा बांबूचा वेट आम्ही केलाय. तो 68 किलो वेट झालाय. त्यावेळेस साहेब स्वतः हजर होते आमच्या रोपवाटिकेमध्ये. एमबीडीबीचे डायरेक्टर साहेब यांनी बघितलेलं आहे का कटांग बांबू मध्ये वेट किती का आहे. भरपूर वेट आहे. म्हणजे माझा एक हे झालाय का त्याच्यात 68 किलो तर त्याचा मेन स्टेमचा झालाय. आणि ते जे ब्रांच होते त्याचा 18 केजी त्याचा ब्रांचचा निघाला. म्हणजे बायोमास एवढा मोठा त्या कटांग बांबूतून मिळाला. सगळ्यात महत्वाची अडचण आहे. सगळ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की कटांग बांबूला हार्वेस्टिंगच्या वेळेस काटे असताना खूप त्रास होतो आणि त्याला कसा करायचा, हार्वेस्ट कसा करायचा. तर याच्यासाठी आजच्या या स्थितीमध्ये आधुनिक पद्धतीनं बरेचसे असे कटर्स आले आहेत जे पेट्रोल ऑपरेटेड आहे, बॅटरी ऑपरेटेड आहे. त्याच्यामुळे त्याची कटिंग करून आपण तो कटांग बांबूची ब्रांच वगैरे कट करून त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. सगळ्यात जास्त वेट मध्ये हा कटांग बांबू भरतो. बालकुळापेक्षा जास्त याचा वेट आहे आणि वेट जास्त असेल तर कष्टकऱ्याला 4 पैसे जास्त मिळतील. या हिशोबाने कटांग बांबू लावणं माझ्या मते काही चुकीचा नाही आहे. आपण हार्वेस्टिंग वेळेवर झालं पाहिजे. हार्वेस्टिंग वेळेवर दरवर्षी करायला पाहिजे. आणि मी कदाचित दाखवू शकलो नाही आपल्याला काही काही काट्यांचा श्री. म्हणजे कसं आहे, एक प्रश्न आहे. एक प्रश्न असा आहे की बरेचशा लोकांचं सांगणं आहे का बाबा बांबू लावल्यानंतर रोपट्यांची क्लिनिंग करायची का नाही करायची आणि करायची तर कशी करायची. तो कसा असतो, एक महत्वाचा हा प्रश्न आहे. ती माझ्याकडूनच मी हे करणार तर जे खाली जे ब्रांचिंग निघतात आणि बांबूची हॅबिट आहे हा मेन खोळापासून नाही बांबूची हॅबिट आहे. त्याच्यामध्ये साईडला ब्रांच निघत जातात आणि साईडला ब्रांच निघाल्यानंतर खालून रायझोम अजून ते शूट निघतात. ते शूट वर जाऊन एक स्थिर होतात आणि जशी जशी त्याची वय वाढते तसे तसे शूटाची उंची वाढते. वेगवेगळे शूट निघत जातात आणि त्याचा 5 वर्षांना तो हार्वेस्टिंगला येतो. पण सुरुवातीला जो पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी जे शूट निघाले आहे तो ऑटोमॅटिकली डेड होतात. हे नैसर्गिक त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू राहते. त्याच्यामुळे त्याच्या फांद्या सुद्धा डेड होतात. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे. एक मिनिट, हॅलो. यस बोला. हा तर हे जे आहे ना ब्रांच कटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे. नाही जरी समजा आपण ब्रांच कटिंग केली काही फरक पडणार नाही. कारण का कसं आहे, मला एक जालनाच्या फार्मरचा एक फोन होता. त्यांनी सांगितलंय का मला एका बांबूच्या रोपट्याला समजा क्लिनिंग करायची असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 35 ते 40 रुपये खर्च लागतो. आणि त्या हिशोबाने जर आपण ऐकला तर हे आवश्यक खर्च नाही आहे, अनावश्यक आहे. 3 वर्षानंतर ज्यावेळेस आपण याच्यातला हे करणार. हा ठीक आहे, जर आपण इंटरक्रॉप जर आतमध्ये घेत असेल, कोणत्याही प्रकारचा पीक घेत असेल, तर त्याच्यामध्ये जे अडथळा करणारे फांद्या असतील त्याला कट करायचे. अन्यथा फांद्या कट करण्याची गरज नाही आहे. फांद्या हे अन्न तयार करण्याचा साठा आहे आणि त्याच्यामुळे अन्न जास्त तयार होतो. त्यांना म्हणजे इतर वृक्षासारखा नाही आहे साग आणि दुसऱ्या सारखा का त्याला ब्रांच कट केलं तर त्याची उंची वाढेल आणि ते इस्टेट होतील. तर हे एक महत्वाचं आहे कष्टकऱ्यासाठी. हा आणि जे आता आपले बरेचसे जे आहे आता तुमचं प्रेझेंटेशन सलीम भाई
तुमचं प्रेझेंटेशन पण ऑन झालंय तर त्याच्यामुळे तुम्ही आता ते पण सांगू दाखवू शकता. थोडस लवकर घ्यायला पाहिजे, आपल्याला थोडा उशीर झाला होता. थोडासा उशीर झालाय, ठीक आहे. आपण जे हे केलं आहे पुढे सलग लागवड आणि हे तर सगळं आता हे कॉमन आहे याच्यामध्ये आपल्या करतानी. बांबूचे स्पेसिसच्या बाबतीत हे केलं आहे. साधा बांबू मी फक्त आता याच्यातून एकच हे दाखवणार आहो का जे बांबूचा बांबूज मध्ये पण दोन व्हेरायटी आहे, बांबूचा बांबूज आणि एक जयजेंटिया. तर जयजेंटियास आपल्याला करायचा आहे आणि जनरली जयजेंटियाचे बियापासूनचे जे रोपटे आहेत किंवा बियाणे आहेत ते मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी उपलब्ध होतात. तुमच्याकडे पण वडाळीच्या नर्सरीमध्ये? वडाळीमध्ये पण जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहे. एक का होता का भरपूर होते पण आजची स्थितीमध्ये आपल्याजवळ जास्त नाही आहे, म्हणजे खूप कमी आहे. कदाचित मिळू शकतात. दुसरा टॉक्साई मांडगा जे आहे, मांडगा आपल्या इथं म्हणजे माझा असं मत आहे पुणे आणि एकाचा जो भाग आहे कोकणचा या भागामध्ये चांगला येतो, आपल्या इथं पण चांगला येतो पण तेवढा चांगला येणार नाही का जेणेकरून आपल्याला जे ईल्ड मिळाले पाहिजे प्रति एकर त्याप्रमाणे आपल्या इथं त्याचा ईल्ड येणार नाही. कारण का उष्ण कटिबंधीय क्षेत्र आहे. आणि हा जो आहे बांबूचा फेनिस हे आपल्या समोर जे मी स्क्रीनवर दाखवतो ही 3 वर्षाची लागवड आहे आणि सॉइल स्ट्रक्चर बघा, सॉइल सुद्धा चांगली नाही आहे आणि हे सगळं लाईव्ह आहे. बांबू उद्यान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता याची लागवड करण्यात आलेली आहे जागोजागी. तो माझा एक असा सगळ्यांना विनंती आहे की या बांबूला महत्व द्यायला पाहिजे. स्टेट आहे, ब्रांचिंग कमी आहे आणि हार्वेस्टिंग करताना काही अडचण नाही आहे आणि ज्यांची भाताची शेती आहे त्यांच्यासाठी धुऱ्यावर लावण्यासाठी हा योग्य बांबू आहे. तसाच बांबूचा वल्गेरीज ग्रीन या बांबूला सुद्धा बी नाही आहे. बिया नसल्यामुळे याची जे रूप तयार होतात एक तर ऑप्शन तोच आहे की टिश्यू कल्चर नाही तो ब्रांच कटिंग बायनोडल या पद्धतीनं तयार करावा लागेल. हा बांबू एक सुद्धा आहे. आज आपल्या कार्यक्रमात संजय करपे साहेब सुद्धा आहेत, त्यांनी मला या बांबूच्या बाबतीत थोडासा महत्वाचा सांगितलेला आहे का हा बांबू खूप चांगला बांबू आहे आणि या बांबूचा आम्ही आमच्या रोपवाटिकेमध्ये एक मोठा शेड उभारलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा कोणताही बांबू न वापरता वल्गेरीजचा वापर केलेला आहे. जवळपास आम्हाला 30-30 फुटाचे लांब पोल याच्यातून मिळालेले आहेत आणि खरोखरच त्यांचा म्हणणं जे होता तो खरा उतरलेला आहे का आमचा शेड 2 वर्षापासून त्याला काही झालेला नाही. मोठा पार्किंगचा शेड बनला आहे तर काष्टकारांना जर समजा उपयोगी पडत असेल तर या बांबूची पण लागवड त्यांच्या शेतामध्ये त्यांना करता येईल. विशेष कर जे खारपाणीचा पट्टा आहे, स्लाईड ट्रॅक आहे, त्या क्षेत्रामध्ये बांबूचा वल्गेरीज चे रिझल्ट इतर बांबूपेक्षा चांगले आहेत. ही एक महत्वाचं आहे. तर आता रोपवाटिकेच्या बाबतीत होता माझा विषय पण मला वेळ समजा मिळत असेल तर थोडा रोपवाटिकेच्या मध्ये थोडा एक हे करणार. बांबूची फ्लॉरिंग आहे रोपवाटिकेविषयी आपण बोलते साहेब पण नेक्स्ट स्पीकर आहे तर त्यांना पण घ्यायला लावू थोडासा विषय. एक मला फक्त 1 किंवा 2 मिनिटं द्या. ठीक आहे तर मी फक्त हे दाखवू देतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे बियाणे आहेत आणि तसंच सीड सोईंग जे आहे आम्ही सुरुवात केली होती ह्या रेतीमध्ये. रेतीमध्ये सीड सोईंग करणं हा योग्य आहे. नर्सरीमध्ये सर रेतीमध्ये सोईंग करीत रोप काढताना त्याच्यात प्रॉब्लेम होत नाही. ते या पद्धतीनं मी थोडासा स्लाइड शेअर करतो फक्त. आणि त्याला प्रोटेक्शन देणं खूप गरजेचं आहे, नाही तर पक्षी आणि जे आहे ग्लेडी वगैरे आहे सगळं त्याला खाऊन घेतात. त्याच्यानंतर बियाणे रोप तयार झाल्यानंतर त्याला गुणन करून म्हणजे तिथे जे निवडक रूप जे आहेत या पद्धतीनं सिंगल करून जे लावल्या जातात त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले मिळतात आणि एका पिशवीमध्ये एकाच रायझोमची लागवड होते. दुसरं आहे ब्रांच कटिंग. ब्रांच कटिंग मध्ये ब्रांच कटिंग ज्या पद्धतीनं तयार करतात ज्या बांबूचे बिया नाही आहे ज्या बांबूचे सोर्स नाही आहे त्यांच्यासाठी हीच एक पद्धत आहे. त्याच्यातली ज्याची वाल थिकनेस जास्त असेल, पोकळ भाग कमी असेल त्याच बांबूची ब्रांच कटिंग पासून रोप तयार होते. पण लावताना या पद्धतीनं लावले पाहिजे का पूर्णपणे त्याचा जे कोंब आहे तो मातीच्या आतमध्ये गेला पाहिजे. हा एक सक्सेस आहे. त्याच्या या पद्धतीनं रायझोम तयार होतात आणि मुळे वगैरे तयार होऊन जातात. तिसरा आहे बायनोडल कटिंग. बायनोडल कटिंग मध्ये या पद्धतीनं बायनोडल कटिंगचे पीसेस घेऊन या पद्धतीने रोप तयार करतात. आता एक महत्वाचा आहे तो आहे टॉल प्लांट. हे जे टॉल प्लांट याच्यामध्ये दाखवले आहे टॉल प्लांट एक सक्सेस स्टोरी आहे. टॉल प्लांट जर लावले तर शेतामध्ये
डुकरांपासून हा वाचू शकते आणि जे आज कष्टकऱ्याचा मोठी समस्या आहे का मोठे रोप जर नसेल लहान रोप लावले तर डुकरं खाऊन घेतात आणि त्याला प्रोटेक्शन द्यावं लागते. या पद्धतीने जर आपण मोठे रोप तयार केले आणि त्याची लागवड जर केली तर आपल्याला संरक्षण देण्याची गरज नाही. हे अशा प्रकारचे रोप तुमच्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे का? हा आमच्याकडे अशा प्रकारचे रोप आम्ही तयार करतो आणि बरेचसे लोक जे आहेत या पद्धतीने रोप त्यांना सांगतो आम्ही की रोप घेऊन जायचा सिमेंटच्या पोत्यामध्ये लावायचा आणि नंतर हे सगळे जे आहे आपल्या शेतामध्ये नेऊन लावतो म्हणजे जेणेकरून आपल्याला जो खर्च लागतो प्रोटेक्शनचा संरक्षणासाठी जे आपल्याला कंपाऊंड करावा लागतो त्याची काही गरज नाही. आणि डुकरांचा जे ज्या ठिकाणी खूप जास्त त्रास आहे ते डुकर याले फोडू शकत नाही कारण का याचा एक बंच तयार होतो ते रूप मिळू शकतात. धन्यवाद धन्यवाद सलीम साहेब मला वेळ दिल्याबद्दल आणि थोडासा का हे डिस्टर्ब झाला होता. नाही ठीक आहे आपला तुमचा नंबर लोकांना शेअर करू आणि तुमचं प्रेझेंटेशन शेअर मी नंबर माझ्याकडून शेअर करून देतो 98602208151 98602208151 ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद साहेब. हा तुम्ही तुम्हाला स्वतःला म्यूट करून घ्या म्हणजे मी दुसऱ्या स्पीकरना ऑन करतो. ठीक ठीक हा हा आता आता आपण दुसरे स्पीकर आहे विनय कोलते हे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाचे कोऑर्डिनेटर आहे पुणे विभागाचे आणि त्यांचा बांबू मध्ये त्यांनी नर्सरी ते बांबू कल्टिवेशन आणि बांबू कल्टिवेशनच्या नंतर बांबूचा प्रायमरी प्रोसेसिंग करून त्याला विकणे इथपर्यंत त्यांचा चांगला दांडगा अनुभव आहे. पेशाने तसे व्यवसायाने इंजिनियर आहे पण बांबूच्या प्रेमापोटी त्यांनी इंजिनियरचा व्यवसाय सोडून सध्या बांबूवरतीच ते कॉन्सन्ट्रेट करतात आहे. तर मी त्यांना अनम्यूट करतो आहे आणि त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन साठी अलाव करतोय. तर कोलते साहेब मी तुम्हाला अनम्यूट करतोय कृपया तुमचा व्हिडिओ सुद्धा अनम्यूट करा घ्या करून ठेवा तुम्ही. हा कोलते साहेब ओके नमस्कार ऐकू येते? हा येस बिलकुल नमस्कार. आतापर्यंत ज्या काही वक्त्यांनी मत मांडलेली आहेत अतिशय छान मांडलेली आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर आजचा माझ्याकडचा खरा विषय जो आहे तो प्रायमरी प्रोसेसिंग किंवा प्री प्रोसेसिंग असा आहे. नवीन अप्रोच बिझनेसचा नवीन अप्रोच कसा असू शकतो शेतकऱ्यासाठी? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर तुमचं नेटवर्क ड्रॉप झालंय. हॅलो तुमचं नेटवर्क झालं. साधं सांगायचं झालं तर कडधान्य विकण्यापेक्षा कडधान्यांच्या डाळींना जास्त किंमत असते, उसापेक्षा साखरेला जास्त किंमत आहे हे सगळे बघतातच आहेत. अशा पद्धतीने बांबूचा सुद्धा विचार आतापासून करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीनं लागवड केलेली आहे कोकणामध्ये काय किंवा पश्चिम घाटामध्ये काय गडचिरोलीमध्ये काय. तर इथनं पुढचा जो प्रवास आहे बांबू क्षेत्राचा हा एकत्रित शेती करून लागवड करणे आणि इंडस्ट्रीला उपयोगाच्या स्पीसीज लावणे अशा पद्धतीचा झाला तर याच्यामधनं चांगल्या प्रमाणामधनं पैसे उपलब्ध होणार आहेत. इंडस्ट्रीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नुसतंच रॉ मटेरियल देण्यापेक्षा थोडस प्रोसेस केलेलं रॉ मटेरियल तुमचं नेटवर्क जर कमजोर असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑन ऑफ करून बोलू शकता म्हणजे आम्हाला आवाज चांगला येईल. कंटिन्यू काय येत तर कोलते साहेब तुमचा व्हिडिओ मध्ये ड्रॉप होतोय. हा हा कोलते साहेब तुमचा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कदाचित व्हिडिओ ड्रॉप होते तर तुम्ही नुसतं म्हणजे ऑडिओ वरती बोलू शकता आणि जेव्हा शेअर करायचं स्लाइड तेव्हा शेअर करा. एकच प्रॉब्लेम येतोय मला कॉल येतात सारखे त्याच्यामुळे कदाचित ते ड्रॉप होत असणार आहे. अच्छा अच्छा ओके हा तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तर कदाचित चांगला आवाज येईल. एकच मिनिट हा व्हिडिओ ऑफ केलेला आहे मी. येस आता आवाज चांगला येतो. येस बोला. ओके ग्रेट ग्रेट. तर परफेक्ट प्रायमरी प्रोसेसिंग जे काही आहे बांबूचं याच्यामधलं सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी स्वतः ती हे कापणे बांबू सेग्रिगेशन सर्वात महत्वाचं प्रायमरी प्रोसेसिंग आहे की सरळ बांबू वेगळे काढणे वाकडे वेगळे काढणे सरळ बांबूचे तुकडे वगैरे काढणे हे
फार महत्वाचं आहे. बरोबर. याच्यानंतरच जे प्रायमरी प्रोसेसिंग आहे ते आपण कुठल्या इंडस्ट्रीला बांबू देणार आहोत त्याच्यावरती ठरत. आता इंडिया जे आपले टूथब्रश मेकिंग मध्ये लीडिंगला आहेत तर त्यांना सप्लाय करायचं असेल तर त्यांना स्ट्रिप्स द्याव्या लागतील आपल्याला. बरोबर. 4 इंचा बांबू पाहिजे त्यांना. सॉरी, 4 इंचा बांबू पाहिजे त्यांना. बरोबर. हा, किंवा त्यांना बांबू देण्यापेक्षा बांबूच्या पट्ट्या दिलेलं त्यांनाही परवडतं, आपल्यालाही जास्त पैसे मिळतात. येस, आपल्याला स्ट्रिप मॅन्युफॅक्चरर पण आहे पुढचे, पुढे बोलणार आहे वक्ते. हा, येस. तर आता आपले एम के अण्णा पाटील साहेबांनी जसं सांगितलं एनर्जी, सो एनर्जी सेक्टरला जर का आपण सप्लाय करणार असू, बाल्कोआचं त्याच्यासाठीच उदोउदो करण्यात आला आणि लागवड करण्यात आली. ही एनर्जी प्लांटेशन साठी सर्वात योग्य जात ती आहे अशा पद्धतीची लागवड करण्यात आली. तर एनर्जी प्लांटेशनला एनर्जी प्रोडक्शन साठी जर का आपण सप्लाय करणार असू तर बांबू तिकडे करून पाठवणं जास्त सोयीचं जातं. त्याच्या हॅलो. हा हा, बरोबर, बोला बोला, आवाज येतो. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात वाचतात आणि व्हॅल्यू ऍडिशन झाल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना थोडे पैसे जास्त मिळू शकतात. बरोबर. आताची जी परिस्थिती आहे, आत्ताच्या परिस्थितीमध्ये एनर्जी साठीची डिमांड आहे ती तशी कमी आहे, ती भविष्यात वाढेल, त्याच्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर सर्वात जास्त जी डिमांड आहे बांबूला ती अजूनही शेतीमध्ये प्रॉप्स आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन याच्यासाठी आहे. सो मी जो काही भोरमध्ये प्रयोग केला तर त्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांकडनं बांबू घेतले आणि महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने जे कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तयार केलेले आहेत, ऐकू येतोय का आवाज माझा? हॅलो, ऐकू येतोय का? आवाज येतो, बोला. हा, तर महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने जे कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार केलेले आहेत त्यातलं भोरमध्ये जे झालेलं आहे तिथनं मी बांबू केमिकली प्रोसेस करून एक्सपोर्ट केला या वर्षी आणि साधारणपणे दुप्पट भावामध्ये तो बांबू विकला जातो, ही फॅक्ट आहे. परंतु शेतामध्ये जर का 1000 पोल तयार झाले असतील तर ते 1000 च्या 1000 पोल ट्रीट होऊन विकल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून सेग्रिगेशन ही प्रायमरी प्रोसेसिंगची पहिली स्टेप आहे. हॅलो 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 ओके. तर सेग्रिगेशन केल्यानंतर जे चांगल्या दर्जाचे म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या लायकीचे बांबू आहेत त्या बांबूंना जर का आपण प्रोसेसिंग करू शकलो तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात. इथे भोर पानशेत पेल्ल्यामधल्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे यावर्षी बघितलेलं आहे. आम्ही यावर्षी 9000 पोल इथन एक्सपोर्ट केले बहारेनला आणि 9000 पोल एक्सपोर्ट करण्यामध्ये फक्त एका ऑर्डर मध्ये भोर तालुक्यातलं टर्न ओव्हर जवळपास 54 लाखांच. एवढ्या मोठ्या, हा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोसेसिंग मध्ये सुद्धा मार्केट आहे. आत्ताचा जर का मार्केटचा विचार केला तर कन्स्ट्रक्शनला चांगले दिसणारे आणि चांगले असणारे असे पोल लागतात. कुठलाही पोल उचलला आणि त्याला केमिकली ट्रीट केला तर तो विकला जाणार नाही. सो सेग्रिगेशन इज द फर्स्ट की आणि त्यानंतर मग उरलेला जो बांबू आहे तो आपण इतर कुठल्या कुठल्या उद्योगांना देता येईल त्या हिशोबाने त्या उद्योगाच्या गरजेचं प्रोसेसिंग करणं गरजेचं असतं. जर का कागद बनवणाऱ्यांना तुम्ही बांबू सप्लाय करणार असाल पेपर इंडस्ट्रीजला तर त्यांना तुकडे चालतात, तुकडे केलेले जास्त चालतात त्यांना. एनर्जीला जर का सप्लाय करणार असू आपण तर एनर्जीसाठी सुद्धा आपल्याला तुकडे खूप गरजेचे आहेत. प्लायबोर्ड साठी स्ट्रीप मेकिंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर बांधकाम किंवा फर्निचर वाल्यांसाठी पोल्स लागतात, केमिकली ट्रीट केलेले पोल्स. शेती उद्योगासाठी सुद्धा पोल्सच लागतात. तर अशा पद्धतीने जर का आपण प्रायमरी प्रोसेसिंगचा विचार केला तर मात्र आपल्याला योग्य प्रकारे मार्केट टॅप करता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची मेक अशी आहे की एकट्या शेतकऱ्याने हे करण्यापेक्षा जर का अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन क्लस्टर तयार करून जर का हे केलं तर हे खूप खूप फायद्याचं
होऊ शकतं. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रायमरी प्रोसेसिंगचा विचार करणं गरजेचं आहे आणि ज्या काही इंडस्ट्रीज बांबू मध्ये काम करतात त्या सगळ्यांना प्री प्रोसेस्ड, कुठल्या इंडस्ट्रीला प्री प्रोसेस्ड माल हा हवाच असतो तसं बांबू इंडस्ट्रीला सुद्धा प्री प्रोसेस्ड माल जर का मिळाला तर आपण फार लवकर बांबू क्षेत्रामध्ये वर येऊ शकू. धन्यवाद. येस येस येस. अजून काय बोलायचं आहे तुम्हाला विनयजी? हॅलो, तुमचा आवाज बंद झाला. हॅलो. प्रश्नोत्तराच्या काळामध्ये जर का एखादा प्रश्न आला तर मग आपण ठीक आहे ठीक अजून याच्या ठीक बोलूया. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे स्पीकर आहे की ज्याची सगळेजण वाट पाहत आहे अजय शेतकरी म्हणून, कारण आता आपण बघितलं एक शेतकरी आणि एका शेतकऱ्यांनी की ज्यांनी प्रिसिजन फार्मिंगच्या पद्धतीने शेती केली बांबूची त्याचा एक्सपिरियन्स सांगितला, एक सरकारी कर्मचारी सरकारी शेती कशी केली त्याच्याबद्दलही अनुभव घेतला आपण, आणि एक वेगळ्या प्रकारची शेती किंवा एक नवीन अप्रोच बिझनेसचा कसा असू शकतो बांबू शेतीचा त्याबद्दल विनयजींनी सांगितलं. आता तिसरा म्हणजे चौथे जे आपले स्पीकर आहे जे सगळ्यांच्या म्हणजे ज्याची वाट बघतात आहे त्याचं कारण असं आहे की बा ते स्वतःच बांबू त्यांचा शेती व्यवसाय नाही तर त्यांचा बांबूचा व्यवसाय आहे, शेतकऱ्याकडून बांबू घेतात ते विकत आणि दुसऱ्या इंडस्ट्रीला वेगवेगळ्या इंडस्ट्रीला ते सप्लाय करतात. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी बांबू विकत घेणारा फार महत्वाचा आहे असा माणूस आपला स्पीकर आहे नेक्स्ट. तर त्याचं नाव आहे आकाश. हा फार आपल्या सर्वांपेक्षा कदाचित यंग आहे, 30 वर्षाच्या आसपास त्याचं वय असेल आणि त्याची दुसरी पिढी या बांबूच्या व्यवसायामध्ये आहे आणि तो चिखली बुलढाणा इथून या बांबूचा व्यवसाय चालवतो आहे. तर मी त्याला अनम्यूट करतोय, त्याच्या बांबू मार्केटिंग बद्दल अनुभव सांगण्यासाठी आणि कशा प्रकारे तो शेतकऱ्यांना मदत करू शकतो त्याबद्दल. तर मी अनम्यूट करतोय. आकाश सोनवणे बांबू ट्रेडर आहे चिखली बुलढाण्याची. हा आकाश. हा आकाश तुम्हाला मी. हा सर आवाज येतोय ना? हा बिलकुल बिलकुल. येस हा येस बोला. आवाज येतोय ना सर? येस येस बोला बोला. हा नमस्कार, मी आकाश सोनवणे. हा नमस्कार. राहणार चिखली जिल्हा बुलढाणा. येस येस. माझा वडील उपार्जित बांबूचा व्यवसाय असून माझी तिसरी पिढी आज बांबू व्यवसायात जम बसून आहे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे. आधी म्हणजे 15-20 वर्ष आधी अशी कंडिशन असायची की बांबू सहज मिळत नव्हता, बांबू आणायला खूप त्रास व्हायचा, पास मिळत नव्हती, ऑनलाईन सुविधा नव्हत्या आणि पास असल्यामुळे बांबू सहज कोणी लावत नव्हतं आणि खरेदीला खूप त्रास व्हायचा, त्यामुळे व्यापारही खूप कमी असायचे. बांबू मिळत नसल्यामुळं शेतीला पण खूप त्रास व्हायचा, शेतकऱ्यांना बांबू सहज उपलब्ध होत नव्हता. आज सरकारने पास म्हणजे रद्द केल्यामुळे आज आपल्याला या व्यवसायामध्ये खूप पुढे जाता येईल. माझा जास्तीत जास्त खरेदीसाठी जो सध्याचा कल आहे, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी बांबू, खूप कमी प्रमाणात बांबू मिळतो. आता सध्याच्या कंडिशनला मी आसाम, चंद्रपूर, गडचिरोली, कोकण या ठिकाणचा बांबू माझ्याकडे खरेदी विक्रीला उपलब्ध असतो. तो याकरता उपलब्ध असतो की तो जो बांबू आहे हा मुबलक प्रमाणात माझ्याकडे मिळतो आणि मला पुढून मिळतो, त्यामुळे मी मला विक्रीला तो सोपा जातो. जर आपल्या भागात मला मुबलक प्रमाणात बांबू मिळाला तर मी तिथपर्यंत जाणार नाही, त्यामुळे सरकारने त्या गोष्टीकडे अजून ग्राउंड लेवलला लक्ष दिलं पाहिजे. निदान व्यापारी जसं आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतो आजच्या तारखेत की बांबू लागवड करा, तसं व्यापाऱ्यांना कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्यावर महामंडळ आहे त्यावर काही त्यांना आर्थिक मदत करता येईल का, म्हणजे व्यवसायात व्यावसायिक पुढे येतील, ते पुढे येणं गरजेचं आहे. ते जर पुढे आले तर ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांना झालं मार्केट उपलब्ध होईल. ठीक आहे. आणि आपण बघतो की मार्केट सहज उपलब्ध होत नाही, स्थानिक बांबूच्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन जर दिलं तर ते पुढे येतील. प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर प्रत्येक तालुक्यात ते आपण सक्सेस करू शकतो. त्याकरता सक्षम अधिकारी आणि सक्षम व्यावसायिक जे खरंच आहे ग्राउंड लेवलला त्यांची आवश्यकता आहे. आमचे जे बांबू कारागीर आहे, आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जो बांबू चालतोय तो ओपऱ्या, त्यानंतर मेसी, शेवली आणि मारंगा, हा बांबू केनिंगसाठी जास्तीत जास्त उपयोग येतो.
त्यानंतर आपण असा विचार करतोय की बांबू हा वजनानेच मिळतो का? नाही, हा नगाप्रमाणे पण मिळतो. आज आपण जर कोकणामध्ये गेलो तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला नगाप्रमाणे माल विकत घ्यावा लागतो केनिंग साठी, कारण त्या बांबूची जात खूप वेगळी. जर त्या बांबूच्या जातीकडे आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळू शकतो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण वेगळ्या पद्धतीने सुधारू शकतो. त्यामुळे त्या गोष्टीकडे पण लक्ष देण्याची गरज आहे मला असं वाटतं, कारण तो बांबू नगाप्रमाणे आम्हाला विकत घ्यावा लागतो बऱ्याच ठिकाणी बांबू केनिंगसाठी, मेसी, चिवली आणि मांडा. त्यामुळे त्या गोष्टीकडे एक लक्ष दिलं पाहिजे सरकारने. आणि त्यानंतर आजचा मी जो व्यवसाय आहे मला 30 ते 35 ट्रक माल हा मला एका वर्षामध्ये लागतो, जास्त लागतो एखाद्या वेळेस. पण आज लॉकडाऊनची परिस्थिती किंवा आजची जर कंडिशन बघितली, पाऊस एखाद्या वेळेस पडतो नाही पडत, त्यामुळे माझा ऍव्हरेजली 30-35 ट्रक सहज माल विकतो. आज एका ट्रक मध्ये जवळपास 16 टन ते 25 टनापर्यंत माल येतो. त्यामुळे आजची कंडिशन जी आहे ही व्यवसायासाठी खूप चांगली आहे. फक्त आजची गरज आहे ती माल पुरवठा करणे आणि व्यापार करणे याकरता आवश्यक आहे. त्यामुळे सरकारनं तेवढं एक लक्ष दिलं पाहिजे. व्यापारी नवीन व्यापारी हे मार्केटला आले पाहिजे. जोपर्यंत मार्केटला व्यापारी येणार नाही, दुकानदार येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना मार्केट मिळेल कसं? बरोबर. आज आपण कंपनीचा विचार करतो पण प्रत्येक ठिकाणी तर कंपनी नाही ना. बरोबर. मग प्रत्येक शेतकऱ्याला विचार पडतो की आपण बांबू लावायचा पण त्याला मार्केट कुठे मिळणार आहे? त्याला तुम्हाला लोकल ठिकाणीच एक मार्केट तयार करावं लागेल. राईट. ही एक काळाची गरज आहे. आज आपण जर पाहिलं, मी आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो, ठीक आहे, माझ्यापासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावर डेपो आहे, समजा अमरावती म्हणा, नागपूर म्हणा. पण आज 300 किलोमीटर पासून मला जर इथं बांबू आणायचं, म्हणजे कार्टिंग खर्च, आज सगळ्यात मोठा खर्च झालेला आहे कार्टिंगचा, कार्टिंग खर्च आणि मजुरी. आज जर आपण त्याचा विचार केला तर जवळपास 25% ते 40% बांबू, एका बांबूला तेवढा खर्च लागतो. बरोबर. तो खर्च तुम्ही लोकल शेतकऱ्याला देऊ शकता. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हा येतो. हो, तो जर खर्च जर माझा वाचला, जर इथं आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर मार्केटिंग उपलब्ध करून दिलं आणि आमच्यासारखे व्यावसायिक त्यांना जर महामंडळाने प्रोत्साहन दिलं, आर्थिक जर मदत केली, आज माझे 3 डेपो चिखलीमध्ये आहे, ठीक आहे, जर आमच्यासारख्या लोकांना जर प्रोत्साहन दिलं तर अजून काहीतरी वेगळी क्रांती त्यामध्ये घडू शकते असं मला माझं एक पर्सनली मत आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांबू केनिंग जे आमचे व्यावसायिक आहे, गुरड व्यावसायिक त्यांना जे म्हणतात, त्यांच्यासाठी जर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा जिथे जिथे बांबू लागवड होतीये तिथे जर मेसी, चिवली आणि मांगा या बांबूवर जर एक 40-50% जरी भर दिला आपण, तर मला असं वाटतं काहीतरी वेगळी उंची आपण बांबू बद्दल गाठू शकतो. कारण त्याला जो रेट असतो हा टनाच्या पेक्षा नगामध्ये जास्त प्रमाणात मिळतो. बरोबर. हॅलो. हा येतोय मी बोलतोय. हा येतोय आवाज, येतोय तुमचा? हा येतोय आवाज. येतोय ना सर? हा येतोय. माझा व्यवसाय एकदम अगदी उत्तम रित्या सुरू आहे आणि संदीप सर यांच्याकडून मला योग्य मार्गदर्शन नेहमी मिळत राहत. धन्यवाद. हॅलो. हा धन्यवाद. हा ठीक आहे. तर तुमचं वर्षभरात जवळपास तुम्ही 35 ते 40 गाड्या चिखलीमध्ये विकता, बरोबर? हो सर. हा तर त्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आणता, चिखलीमध्ये मिळत नाही म्हणून तुम्हाला दूर दूर जायला लागतं, आसाममध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातून तुम्हाला बांबू आणायला लागतो, बरोबर? सर, आता जी कंडिशन आहे बांबूची ती जास्तीत जास्त आसाम आणि गडचिरोली किंवा नागपूर, ठीक आहे, पण गडचिरोली आणि नागपूरच्या कम्पॅरिझन जर आपण केलं तर आसामचा बांबू तेवढा स्वस्त मिळतो. आसामच्या बांबूची कंडिशन अशी आहे सर की तो जास्त प्रमाणात उपलब्ध असतो आपल्याकडे, त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे तो सहज आपल्याला गाडीच्या मागे गाडी घेते, ठीक आहे. आता कोकणात जर आपण पाहिलं तर आज कोकणातला बांबू त्या रेटमध्ये नाही मिळत आणि उपलब्ध होत नाहीये 12 महिने. बर बर बर. तर क्वालिटी विषयी काय सांगाल तुम्हाला? कुठल्या क्वालिटीचा पाहिजे तुम्हाला बांबू, कसा म्हणजे? समजा 6 फुटापासून 25 फुटापर्यंत जवळपास माझ्या विक्रीला बांबू लागतोय. अच्छा, ओके. सरळ बांबू पाहिजे का तुम्हाला? सरळ बांबूच लागतो ना सर, सरळ बांबू. मग शेवटी मी त्याची ग्रेडिंग करू शकतो इथं 6 फीट 7 फीट 10 फीट. फक्त बांबू मिनिमम 25 ते 30 टन एका ठिकाणी अवेलेबल असावा, म्हणजे मला ते कार्टिंग खर्चाला तेवढं 30 टन, म्हणजे एका गाडीची भरती होईल एवढी आवश्यकता. हो. बर बर,
ठीक आहे मी आकाश तुमचे काही आवाज क्रॅप होतोय थोडा. हा नाही ठीक आहे, आता तुमच्यासाठी बरेचसे प्रश्न आहे लोकांचे, तर मी ते राखीव ठेवतो, तुम्हाला वेळ देतो परत जेव्हा प्रश्नांना उत्तर द्यायच्या वेळेला. आता मी ते दुसरे स्पीकर आहे आपले, हा मी तुम्हाला अनम्यूट करतो आणि त्याच्यानंतर आता आपले जे नेक्स्ट स्पीकर आहे की जे बांबूपासून प्रायमरी प्रोसेसिंग करून त्याच्या जे विनयनी सांगितलं की बांबूला स्ट्रीप मेकिंग किंवा स्टिक मेकिंग करून जर विकलं तर ते फायद्याचं राहील, तर आपल्याकडे पुढचे जे स्पीकर आहे ते एक इंडस्ट्री चालवणारे व्यावसायिक आहे, ते भिवंडी यांचे भिवंडी मुंबई जवळ भिवंडीला त्यांची फॅक्टरी आहे, ते पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणाहून बांबू आणतात आणि त्याच्यापासून मग पुढे त्याच्यावरती प्रायमरी प्रोसेसिंग करून ते पुढच्या सेकंडरी प्रोसेसिंग करणारे इंडस्ट्री, जसं बांबू टूथब्रश बनवण्याची जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीला त्या स्ट्रीप म्हणजे विकतात, तर मधलं जे प्रायमरी प्रोसेसिंगचं काम आहे शेतकऱ्यापासून बांबू घेतल्यानंतर प्रायमरी प्रोसेसिंग करायचं, स्टिक बनवायचं किंवा स्ट्रीप बनवायचं ते काम ते करतात. तर त्यांचं नाव आहे संजय शेठ आणि त्यांची फॅक्टरी आहे भिवंडीमध्ये. तर मी त्यांना आणि त्यांच्या कन्येला अनम्यूट करतोय जेणेकरून त्यांना ते प्रेझेंटेशन करता येईल. तर मी आता त्यांच्याकडे संजय शेठ आणि फोरम शेठ यांना ऑन करतोय. तुमचा म्यूट केला तरी चालेल आकाश तुम्ही. सर दिख रहा है? हाँ यस बिल्कुल बिल्कुल. संजय हाँ मैं आपको अनम्यूट कर रहा हूँ. हाँ ये हाँ यस दिसत है. हाँ हाँ यस आपका स्पीक ये प्रेजेंटेशन दिख रहा है, बताइए. संजय शेठ हाँ उनको भी मैंने अनम्यूट किया है. आवाज नहीं आ रहा है उनका, एक मिनट एक मिनट. हाँ सर पापा ने क्या हेडफोन काट लिया. हेलो हाँ यस आ रहा है आवाज. आवाज आ रहा है अभी? हाँ बिल्कुल बिल्कुल. संजय जी बताइए बताइए आप. या नमस्कार मित्रों. हाँ नमस्कार संजय शेठ. सर्वप्रथम मी आभारी आहोत संदीप सरांच्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी मधून, त्यांनी मला इकडे बोलायचा मौका दिला, त्यामुळे माझे मराठी एवढं चांगलं नाही, मी शाळेमध्ये शिकलो होतो, मला लहान थोडा मराठी येतात त्यामुळे मी वार्ता केली. आता काय ठीक आहे पूर्ण हिंदीमध्ये बोलला तरी काय हरकत, मी पूर्ण त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये सांगेल तुम्हाला. ठीक आहे काय हरकत. तर मी संजय शेठ डायरेक्टर ऑफ सन मास्टर बेच, माझा व्यवसाय आहे प्लास्टिकचा. 15 साल से मैं प्लास्टिक का बिजनेस कर रहा हूँ, करीबन ये इंडस्ट्री में मैं 20 साल से हूँ. मेरे को सर्वप्रथम क्या महाराष्ट्र के अंदर कुछ ग्रीन एनर्जी के रूप में करना था, तो मैं ये बांबू के लिए मैंने सर्च किया. सब कुछ सर्च करने के बाद में मेरे को लगा कि ये इंडस्ट्री अच्छी तरह से यहाँ डेवलप हो सकती है करके मेरा विजन था कि कुछ इको फ्रेंडली प्रोडक्ट बनावे हम लोग, वो हिसाब से मैंने यहाँ पे करने का ट्राई किया करके. तो हिसाब से हम लोग बांबू प्रोडक्ट में आए हैं. वो हिसाब से नेक्स्ट हमारा यहाँ टारगेट रहेगा कि बांबू के लिए किस तरह का ग्रोथ हो सकता है, क्या है करके, क्या क्या प्रोडक्ट बन सकते हैं बांबू में, वो हिसाब से करके. तो ये महाराष्ट्र के अंदर काफी अच्छा गेम चेंजर है. ये आसाम और नॉर्थ साइड पे काफी अच्छी अच्छी इंडस्ट्रीज लगी हुई है, अगरबत्ती बनाने की ये सब की, जो महाराष्ट्र में नहीं लगी हुई है. महाराष्ट्र में मैंने फर्स्ट ट्राई किया है यहाँ लगाने के लिए, लेकिन यहाँ पे बांबू उतने मिल नहीं सकते क्वांटिटी में. तो महाराष्ट्र के अंदर समझो बांबू मिलेंगे तो काफी अच्छा शेतकरी को फायदा होगा. ये सब मतलब आपको अभी नेक्स्ट में मेरे प्रोडक्ट का प्रोफाइल दिखाता हूँ किस तरह से क्या क्या है करके. तो हम लोग सबसे पहले फर्स्ट बांबू स्ट्रिप बनाते हैं, बांबू स्ट्रिप और बांबू में से कट के किस तरह से बांबू स्ट्रिप बनती है, फिर ये अपना कुल्फी स्टिक, आइसक्रीम स्टिक, ये सब प्रोडक्ट्स और अगरबत्ती स्टिक, ये सब हम लोग बनाते हैं यहाँ पे भिवंडी में ही बनाते हैं हम लोग. समझो ये जो हमारा प्रोडक्ट उसके से अंदर से आगे जाके हम लोग फिर स्ट्रिप्स में से फिर बांबू टूथब्रश निकालते हैं. बांबू टूथब्रश के लिए स्ट्रिप निकालते हैं, फिर उसको शेपिंग करके सब मशीनिंग से बांबू टूथब्रश भी बनाते हैं, जो एक्सपोर्ट भी होता है और लोकल भी डिमांड है इनकी करके. योगेश जी को आप बेचते हैं? हाँ योगेश जी को भी बेचता हूँ और दूसरे भी कस्टमर है जिनको बेचता हूँ मैं. तो वो हिसाब से मतलब स्ट्रिप निकालता हूँ और शेपिंग करके उनका बांबू का शेप करता हूँ, शेप करके भी बेचता हूँ करके दोस्तों. अभी नेक्स्ट किस तरह से बनता है वो मैं आपको समझाता हूँ, ये प्रोसेस किस तरह का है. सबसे पहले बांबू रॉ मटेरियल बांबू को लेके उसको कट करते हैं, फिर बांबू को स्ट्रिपिंग करते हैं स्लाइस में, फिर उसकी नॉट रिमूव करते हैं, फिर उसको दो साइड से प्लानिंग करते हैं, फिर उसको ऑटोक्लेविंग करते हैं, फिर ओवन ड्राइंग करेंगे
और फिर फोर सेट प्लानिंग करके पॉलिशिंग करके फिर फाइनल स्ट्रिप कटिंग को लेते हैं। ये मैन्युफैक्चरिंग पूरा प्रोसेस है। अभी ये मैन्युफैक्चरिंग का मशीनिंग किस तरह से है वो आपको समझाता हूँ। नंबर वन, बाम्बू कटिंग मशीन, ये आपने तो नॉर्मल सबने देखा होगा, बाम्बू कटिंग तो होता ही है। फिर ये मशीन है बाम्बू, सेकंड वन है बाम्बू स्प्लिटिंग मशीन। जो बाम्बू स्प्लिटिंग होता है वो स्पेशली उस तरह से अपने को जो डायमेंशन में स्ट्रिप्स निकालनी है उस तरह से हम लोग कटिंग करते हैं, स्ट्रिप उसको स्प्लिटिंग करके उसको शेप में बाम्बू निकाल स्ट्रिप निकाल लेते हैं। फिर नेक्स्ट थर्ड वन, बाम्बू को नॉर्मल अखा बाम्बू रहता है तभी उसकी नॉट रिमूविंग करते हैं थर्ड वन में। फिर वो जो फोर्थ वन है वो मशीन है ऑटोमेटिक मशीन है जिसमें एक साइड से बाम्बू जो स्प्लिट किया हुआ है वो डाल के उसकी नॉट रिमूविंग करते हैं। नॉट रिमूविंग होके उसको जो शेप में साइज में चाहिए वो साथ साथ में उनके साथ में हो जाता है। नेक्स्ट फाइव वन, पांच नंबर का जो मशीन है वो बाम्बू को जो स्ट्रिप निकाला है वो आड़ा टेढ़ा होगा, उसको एक साइड में प्लानिंग करते हैं, दोनों साइड से प्लानिंग मशीन है उसमें प्लानिंग करते हैं, मतलब प्लेन करके उसको एकदम अच्छी तरह से प्लेन करके बराबर साफ सुथरा बना देते हैं। फिर उसको निकाल के हम लोग छह ऑटोक्लेविंग बोलते हैं उनको, जिसके अंदर जो बाम्बू के अंदर कीड़ा नहीं लगे और बाम्बू के अंदर आगे जाके उसकी स्टिफनेस भी अच्छी तरह से रहे, तो वो केमिकली साथ में प्रोसेस है, वो केमिकल भी फूड ग्रेड का होना चाहिए कि नॉर्मल केमिकल नहीं चलेगा, क्योंकि ये बाम्बू आगे जाके टूथब्रश में यूज होना है तो या फिर कोई भी खाने की चीज आइसक्रीम स्टिक या इसमें भी होगा तो फूड ग्रेड होगा। तो फिर उसको ऑटोक्लेविंग करेंगे और ऑटोक्लेविंग करके उसके साथ में फिर बाम्बू को वापस बाहर निकालेंगे। जो सेवन नंबर अभी दिखा रहा है ओवन, उसके अंदर ड्राइंग प्रोसेस होता है, वो ड्राइंग प्रोसेस में पूरा ड्राइंग करेंगे। ड्राइंग करने के बाद में उसको जिस तरह से पॉलिशिंग करना है हम लोग पॉलिशिंग करेंगे। एट नंबर का जो मशीन है वो उसको पॉलिशिंग करते हैं बाम्बू की स्ट्रिप को। आगे जाके नेक्स्ट हमारा नाइन नंबर का मशीन है, वो जो अपने को स्ट्रिप स्ट्रिप का जो साइज का, पहले बाम्बू की स्ट्रिप 3 फुट होती है 4 फीट होती है, उससे हम लोग को जो कटिंग करनी है साइज, वो 9 नंबर का जो है वो 9 नंबर के हिसाब से हम लोग मशीन में हम लोग वो साइज चाहिए वो साइज में कट करते हैं। फिर 10 नंबर का जो मशीन है वो ये मशीन पूरा शेपिंग मशीन है कि बाम्बू की शेप की मशीन, टूथब्रश का शेप, हैंडल का शेप किस तरह से काटना है वो मशीन में हम लोग काटते हैं करके, वो मशीन में कटने के बाद में वो फाइनल फिनिश हो जाता है और फिनिश हुआ वो एकदम पॉलिशिंग करके फिर आगे कस्टमर को हम लोग भेजते हैं करके। ये सारे मशीन इम्पोर्ट किए हुए हैं और ये टोटली मतलब मशीन पूरे हम लोग ये यहाँ पे महाराष्ट्र के अंदर डाले हुए हैं कि भाई हम लोग आगे जाके ग्रोथ करें। महाराष्ट्र के अंदर कुछ भी ग्रोथ करना है, मैं प्लास्टिक का बिजनेस हूँ लेकिन कुछ इको फ्रेंडली करने के लिए मैंने ये किया हुआ है, तो आपका सहयोग होना चाहिए। अच्छी तरह से शेतकरी का सहयोग मिला तो मैं काफी आगे बढ़ूंगा और शेतकरी भी मेरे साथ में आगे आएंगे करके। कुछ भी इंक्वायरी हुई या कुछ भी है तो मेरा नंबर ये सब कुछ है, मैंने इसके ऊपर भी किया है और संदीप सर के पास भी है। कुछ भी काम तो फोन करिए या कुछ भी अभी इंक्वायरी भी हो तो बताइए करके, ठीक है? बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद संजय जी, बहुत बढ़िया प्रेजेंटेशन रहा आपका, आपने एक नया पर्सपेक्टिव लोगों के सामने रखा, किसानों के सामने, बहुत बढ़िया। अगर कुछ क्वेश्चन होंगे तो मैं बाद में आपके लिए जो क्वेश्चन है वो ले लूंगा, अभी मैं आपको आपका म्यूट कर लीजिए। मैं अभी नेक्स्ट, अभी आप सभी ने जो इतना बढ़िया प्रेजेंटेशन दिया कल्टीवेशन से लेके प्राइमरी प्रोसेसिंग से लेके आपने अभी जो नया प्रोडक्ट्स के बारे में भी बताया, नया अप्रोच बताया बिजनेस का, तो इसके साथ में अभी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का जो बाम्बू डेवलपमेंट बोर्ड है ये इसमें शेतकरी का आप लोगों का कैसे मदद कर सकता है, उसके साथ में क्या क्या सुविधा अवेलेबल है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, क्या क्या आपको स्कीम या कैसे आपको मदद करेगा, तो उसके लिए मैं नेक्स्ट जो अपने स्पीकर है उनका नाम है श्री टी एस के रेड्डी सर, सीनियर IFS ऑफिसर है, वो है मैनेजिंग डायरेक्टर बाम्बू महाराष्ट्र बाम्बू डेवलपमेंट बोर्ड के, उनको आमंत्रित करता हूँ मैं, उनको अभी अनम्यूट करता हूँ। तो आप संजय जी और फोरम आपको म्यूट कर लीजिए तो मैं उनको अनम्यूट करता हूँ, ठीक है? सर हाँ, मैंने अभी रेड्डी साहब को अनम्यूट किया है, सो रेड्डी साहब यू कैन स्टार्ट नाउ योर प्रेजेंटेशन। सर 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 I'll be starting my presentation. Yes, yes, sir. Very good. Thank you very much, sir, for the webinar. So many people have gathered together to. Yes, sir. So I thank all of you for this. I also thank Girasa for organizing this and the speakers. Salim Sayed is one of our
आम्हाला मी मराठीमध्ये बोलायचे का हिंदीमध्ये बोलायचे आमचे ऑफिसर सलीम सय्यद हा अमरावतीमध्ये वडाली नर्सरी त्याने सुंदर तयार केलेला आहे. त्यांचे कम्प्लीट सर्व्हिस बांबू मध्ये केला आणि वडाली मध्ये जे बांबू गार्डन त्यांनी तयार केलेलं आहे जवळपास 70 पेक्षा जास्त प्रजाती एक ठिकाणी त्यांनी डेव्हलप केला. ही त्यांना भरपूर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे अँड इज अन एक्सलंट ऑफिसर आमच्या डिपार्टमेंटला. सर आपका आवाज सर आवाज क्लियर नहीं आई थिंक दैट हां हां यस सर आप वीडियो ऑफ करके बात कर सकते हैं. आई विल म्यूट द वीडियो वीडियो ऑफ करता हूं मैं. ओके बढ़िया सर आवाज आ रही है. सो एंड देन द अदर स्पीकर्स लाइक विनय कोलते ही सोनाने संजय से आपने बहुत अच्छा बांबू वर्क के बारे में बताया. आल्सो छोपड़े साहब के जो प्लांटेशन का अनुभव उन्होंने किया था इट इज अ वेरी लर्निंग एक्सपीरियंस फॉर एवरीवन. जो फॉरेस्ट डिपार्टमेंट हम आई विल शेयर द बांबू नाउ यू आर एबल टू सी दिस प्रेजेंटेशन संजय. हां यस सर यस सर यस सर यस सर वी कैन सी दैट यू कैन सी दैट कैन यू यस सर यस यस नो दिस इज महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड का बोर्ड लोगो आहे आणि बांबू आपल्या सगळ्यांना माहिती आहे यू आर वी आर लकी इन महाराष्ट्र. बरेच वर्षापासून लोकांनी बांबूवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी बीडीके साहेब सुनील जोशी सुनील देशपांडे असल्यासारख्या बरेच डेडिकेटेड लोक बांबूवर काम केल्यामुळे वी हॅव अ हेड स्टार्ट कम्पेअर्ड टू अदर स्टेट्स. आणि आपल्याला माहिती आहे बांबू जगात खूप जलद गतीने वाढणारी प्रजाती आहे आणि विविध कामाकरिता बांबू उपयुक्त आहे आणि मानवाला बहुमूल्य प्रजाती एक प्रकृतीने दिलेल्या बहुमूल्य प्रजाती आहे आणि महाराष्ट्र नॅशनल बांबू मिशन तयार झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये बांबू बोर्ड मिशन तयार करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2014 मध्ये बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राची स्थापना चंद्रपूर मध्ये झालेलं आहे. त्यानंतर आम्ही वी आर लकी गिरिराज साहेब यांनी बांबूवर खूप काम केलेलं आहे. गिरिराज साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात आला आणि बांबू सेक्टर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे डेव्हलप करायचे त्याच्या बाबतीत सूचना त्यांनी एक कमिटी तयार त्यांनी समाविष्ट केलेला आहे. त्या कमिटी 2015 मध्ये तयार झाला आणि त्यांचे कमिटी रिपोर्ट गव्हर्नमेंटला सबमिट करण्यात आलेला आहे. त्यांच्या सूचनाप्रमाणे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ स्थापना 2016 मध्ये झालेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो की बांबू विकासासाठी आम्ही सुरुवातपासून असं म्हणत होतो की बांबूला शेतकरी लोकांना त्रास दिले तर बांबू त्यांचा इंटरेस्ट वाढणार नाही म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला सांगित होतो की बांबू फेलिंग ट्रान्सिट रूल्स आपल्याला कम्प्लिटली काढणे आवश्यक आहे म्हणून ते सर त्याचे त्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार साहेब आणि आमच्या सेक्रेटरी त्यावेळी विकास खाडगे साहेब गिरिराज साहेबांच्या मदतीमुळे आणि आमच्या पीसीसीएफ साहेब म्हणून त्यांच्या रेकमेंडेशनमुळे महाराष्ट्र आपल्या देशामध्ये पहिला राज्य होता आणि 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये फेलिंग आणि ट्रान्सिट परमिशन काढण्यात आलेलं आहे. त्यानंतर एम के अण्णा पाटील साहेब संदीप ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेला आणि पूर्ण देशामध्ये बांबू फेलिंग आणि ट्रान्सिट परमिशन आता लागू होत नाही म्हणून आता याच्यामुळे बांबू गव्हर्नमेंटमध्ये आता शेतकरी लोकांना इंटरेस्ट खूप चांगला इंटरेस्ट वाढलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जंगलामध्ये 4,715 हेक्टर बांबू प्लांटेशन बांबू अवेलेबल आहे नैसर्गिक रूपेण आणि मी तुम्हाला बांबू किती लवकर वाढतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो.
गडचिरोलीमध्ये वायनंदन म्हणून एक पॉवर प्लांट आहे. त्या पॉवर प्लांट हा गुगल शॉट मी तुम्हाला दाखवतात. त्याच्यामध्ये राईट लेफ्ट साईड एक ऑलरेडी तयार झालेलं बांबू प्लांटेशन दिसतात आणि राईट साईड एक 10 हेक्टर बांबू एरिया त्यांनी तयार करून राहिली. हा गुगल शॉट आहे 2013 मध्ये. त्यानंतर 2015 मध्ये आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी बांबू प्लांटेशन त्यांनी एरिया तयार केला ऑलरेडी 2 वर्षात बांबू कव्हर झालेला आहे. जस्ट टू शो तुम्हाला हा बांबू किती फास्ट डेव्हलप होऊ शकतात हा दाखवण्याकरता हे गुगल शॉट तुम्हाला दाखवलेला आहे. आणि आम्ही महाराष्ट्रासाठी नॅशनल बांबू मिशन निवडलेल्या 16 प्रजातीपैकी 8 प्रजाती आम्ही निवडलेल्या आहेत. याच्यामध्ये आम्ही संजीव करपे, सुनील जोशी, पेडेकर सगळ्या लोकांच्या चर्चा करून 8 प्रजाती आम्ही घेतल्या. त्यापैकी 3 प्रजाती महाराष्ट्राच्या स्थानिक प्रजाती आहेत. त्याच्यामध्ये मानवेल, कटांग आणि मांगा हा तिन्ही आपल्या स्थानिक प्रजाती आहेत. मानवेल आणि कटांग जवळपास विदर्भामध्ये भरपूर दिसतात आणि मांगा हा पश्चिम महाराष्ट्राच्या प्रजाती आहे. याशिवाय आम्ही अजून 5 निवडलेल्या आहेत. त्यामध्ये बांबुसा बाल्कोवा, टेंड्रोकल्मस ब्रँडिसी, बांबुसा न्यूटन्स, टेंड्रोकल्मस ऍस्पर आणि बांबुसा टुल्डा या 5 प्रजाती नॅशनल बांबू मिशन कमर्शियली कल्टिवेशन साठी उपयुक्त आहेत असा त्यांनी सूचना ऑलरेडी सिलेक्ट केल्या. त्यापैकी आम्ही हे सिलेक्ट केला. या 5 पैकी ब्रँडिसी आणि ऍस्पर सलीम सय्यद ऑलरेडी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की हा दोन्ही प्रजातीमध्ये पानाच्या साईज मोठा असतात. हा प्रजाती 1000 mm पेक्षा जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी हे चांगला बांबू होऊ शकतात कारण हा मोठा बांबू आहे आणि त्याच्या लेंथ सुद्धा आहेत. मी तुम्हाला काही प्रजाती तुम्हाला दाखवतो. हा डेंड्रोकल्मस स्ट्रिक्टस आहे म्हणजे मानवेल. याचे डायमीटर 2.5 to 8 cm असतो आणि हाईट 8 meter to 16 meter पर्यंत जाऊ शकतात. आणि मानवेल कन्स्ट्रक्शन मध्ये बास्केटरी मध्ये पल्प साठी आणि पोल्स साठी वापरू शकतात. हा मानवेलच्या काही चित्र आहे. आणि हा कटा बांबुसा बांबोस हा एक मोठा बांबू आहे आणि आपला स्थानिक महाराष्ट्राच्या स्थानिक प्रजाती आहे. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये भरपूर काटे असतात. परंतु यांचे डायमीटर 15 to 18 cm पर्यंत असतो आणि हाईट 20 to 31 meter पर्यंत जाऊ शकतात. या बांबू पल्प, फर्निचर, कन्स्ट्रक्शन आणि याच्यामध्ये वंशलोचन म्हणून एक आयुर्वेदिक गम हा सुद्धा आपल्याला मिळतात. हा बांबू कटांग बांबू एकच प्रॉब्लेम आहे, हे काढण्याच्या हार्वेस्टिंग थोडा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला नंतर हार्वेस्टिंगच्या पद्धती आम्ही काय डेव्हलप केलं ते सुद्धा आम्ही तुम्हाला आपल्यासोबत शेअर करतो. आपण या प्रजातीमध्ये बरंच कटांग काटे दिसतात आणि त्यांच्या ब्रांचेस सुद्धा स्ट्रॉंग असतो. त्यानंतर मांगा ऑक्सिकन स्टॉक्स आहे. हा पश्चिम महाराष्ट्राचा बांबू आहे. हा एक सक्सेसफुल बांबू आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बांबू आहे, एक भरीव बांबू आणि एक पोकळ बांबू हा चित्र आहे. आणि मांगा बांबू सुद्धा डायमीटर मध्ये 5 to 8 cm पर्यंत असतो आणि त्यांच्या हाईट 10 meter to 20 meter पर्यंत असतात. आणि हा बांबू कन्स्ट्रक्शन, फर्निचर, हँडीक्राफ्ट, अगरबत्ती स्टिक्स मध्ये आणि पल्प मध्ये वापरू शकतात. आणि डेंड्रोकल्मस ऍस्पर हा एक मोठा बांबू आहे. साईज मला दाखवतात, 10 to 18 cm पर्यंत डायमीटर असतो आणि त्यांच्या हाईट 20 to 25 meter पर्यंत मिळतात. हा एडिबल बांबू म्हणतात. हा शूट्स आचार आणि कँडी तयार करण्याकरता वापरतात. याशिवाय पोल्स म्हणून आणि पल्प मध्ये सुद्धा हा बांबू घेऊ शकतात. हा ऍस्परच्या काही चित्र मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर हा बाल्कोवा हा सगळ्यांच्या पॉप्युलर झालेला प्रजाती आहे. आणि बाल्कोवा प्रजाती हा स्टेराईल बांबू आहे, म्हणजे एकदा आपण लावले तर आपल्याला परपेच्युटी मध्ये बांबू उपलब्ध होईल. आणि बाल्कोवाच्या डॅम हा सुद्धा एक मोठा बांबू आहे आणि 8 to 15 cm पर्यंत त्याच्या डॅम आहे.
आणि हाईट 15 ते 25 मीटर पर्यंत असतो. हा बांबू सुद्धा कन्स्ट्रक्शन, हँडीक्राफ्ट, अगरबत्ती आणि पल्प मध्ये उपयुक्त आहे. हा बघू शकतात की त्यांच्या डायमीटर आणि आतमध्ये वॉल थिकनेस चांगला वॉल थिकनेस आहे आणि सगळ्या ठिकाणी हे ट्राय करण्यात आलेलं आहे आणि काफी खूप सक्सेसफुल बांबू स्पीशीज आहे. आणि त्यानंतर बांबूसा बॅल्को बांबूसा ब्रँडिसी. हा ब्रँडिसी हा मोठा पानाच्या तुम्ही पाहू शकता की त्याच्या पानाचा साईज मोठा आहे आणि 1000 mm पेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी हा बांबू उपयुक्त आहे. हा मोठा असल्यामुळे त्याच्या डायमीटर 15 ते 20 सेंटीमीटर असून हाईट 20 ते 33 मीटर पर्यंत जाऊ शकतात. हे सुद्धा पोल्स कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन एडिबल शूट्स आहे आणि पल्प मध्ये सुद्धा हा बांबू वापरू शकतो. हे सगळं ब्रँडिसीच्या फोटोग्राफ्स आहे. आणि बांबूसा नूतन्स, हा बांबूसा नूतन्स नॅशनल बांबू मिशन मध्ये त्यांच्या इनपुट्स आम्हाला मिळाले आहेत. हा नूतन्स पूर्ण देशामध्ये तमिळनाडू पासून काश्मीर पर्यंत त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि खूप सक्सेसफुल स्पीशीज आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रासाठी निवडलेला आहे. हा नूतन सुद्धा एक मोठा बांबू आहे आणि याच्या डायमीटर 8 ते 15 सेंटीमीटर पर्यंत असतात आणि हाईट 15 ते 20 मीटर असतो. सो इट इज अ व्हेरी गुड बांबू. दीज आर सम ऑफ दी फोटोग्राफ्स आहे. आणि नंतरचे बांबू बांबूसा टुल्डा. हा बांबूसा टुल्डा आणि डेंड्रोकल्म स्ट्रिक्टस आणि मांगा हा तिन्ही साईज, तिन्ही बांबूच्या साईज मध्यम असतो, मिडियल साईज आहे आणि त्यांच्या डायमीटर 5 ते 10 सेंटीमीटर असतात आणि हाईट 10 मीटर ते 15 मीटर पर्यंत असतो. हा बांबूसा टुल्डा एक विशिष्ट असा आहे की त्यांच्या इंटरनोडल डिस्टन्स दोन गटांमध्ये डिस्टन्स आहे. हा खूप चांगला असल्यामुळे अगरबत्ती इंडस्ट्रीसाठी एक सुटेबल स्पीशीज आहे. हा अगरबत्तीमध्ये जाऊ शकतात, पोल्स म्हणून आपण वापरू शकतो. त्यानंतर पल्प सुद्धा त्यासाठी हा बांबू उपयुक्त आहे. आपण पाहू शकता की याच्या इंटरनोडल डिस्टन्स जास्त असल्यामुळे अगरबत्ती इंडस्ट्रीसाठी फेवरेबल बांबू आहे. हा सगळ्या बांबूसा टुल्डाच्या फोटोग्राफ्स. आणि आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये 10 टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज आयडेंटिफाय केला आणि त्यांच्या सायंटिस्ट लोकांना आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बँगलोर मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवलेलं आहे. आणि हे सगळं 10 इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अक्रेडिटेड म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेशन मिळालेल्या इंडस्ट्रीज आहे. त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि आता त्यांना टिश्यू कल्चर रोपे तयार करण्याकरता त्यांना प्रोत्साहन केला. आणि आम्ही एक टेंडर सुद्धा काढलेला आहे. त्या टेंडर मध्ये त्यांनी कोट केलेल्या प्राइसेस इथे दिलेल्या आहेत. आणि हा सगळा इंडस्ट्रीज आहे म्हणजे रेवा फ्लोरिकल्चर म्हणून मध्य प्रदेश मध्ये आणि पुण्यामध्ये ईश्वेत बायोटेक म्हणून आहे. हा ऍक्च्युली चांदूर बाजार मध्ये त्यांच्या लॅबोरेटरी आहे. ग्रोमर बायोटेक तमिळनाडू आणि पुण्यामध्ये कला बायोटेक यांच्याकडे सध्या एवढं प्रजा बांबू त्यांच्या रोपे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास 1,55,00,000 बांबू त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. आणि आमच्याकडे 2 प्लांटेशन प्रोग्राम्स आहे, एक अटल बांबू समृद्धी योजना आणि दुसरा नॅशनल बांबू मिशन. आम्ही तुम्हाला नंतर हा या प्लांटेशनच्या डिटेल्स देणार आहे. आणि हे टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रक्रिया बाबतीत काही चित्र मी आणि बांबू रोपवन काही शेतकरी लोकांनी तयार केलेला बांबू रोपवन त्यांच्या इमेजेस मी तुम्हाला दाखवतो. हा 2 ऑलमोस्ट 1.5 इयर ओल्ड प्लांटेशन आहे. आणि बांबू फेन्सिंग म्हणून सुद्धा एक सुटेबल स्पीशीज आहे. तुम्ही जवळ लावले तर त्याच्या पर्टिक्युलरली काटांग बांबू तुम्ही फेन्सिंग म्हणून लावले तर 2-3 वर्षानंतर आतमध्ये साप सुद्धा घुसू शकत नाही असं सारखं. आणि हा पण 15 महिन्याच्या बाल्को प्लांटेशन आहे. आणि बांबू इवन साईल क्षारयुक्त जमिनीवर सुद्धा बांबू येऊ शकतात. हा एक एक्सपेरिमेंट तमिळनाडू मध्ये झालेला आहे. तुम्ही सॉइल इम्पोर्ट करून बांबू लावलेला आहे, त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन दिला आणि 1 वर्षात बांबू पूर्ण तयार झाला क्षारयुक्त सॅलाइन सॉइल्स मध्ये. बांबूची असं क्वालिटी आहे ते वॉटर लॉग्ड एरियामध्ये सुद्धा येऊ शकतात, सॅलाइन सॉइल्स मध्ये पण चांगला येऊ शकतात. या सॅलाइन हा लँड मध्ये सॅलिनिटी 10 होता, पीएच
ते एक वर्षानंतर त्यांच्या लीफ लिटर मुले पीएच व्हॅल्यू 6 पर्यंत झालेला आहे, म्हणजे आता अग्रिकल्चर साठी ते सुटेबल झालेलं आहे. हा पूर्वी क्षार क्षेत्र होतं आणि एक वर्षानंतर बांबू प्लांटेशनमुळे हे कम्प्लिटली रिकव्हरी झालेलं आहे. आणि आम्ही गॅचुरलीमध्ये आणि काही शेतकरी लोकांच्या अनुभवप्रमाणे ज्यांनी वॉटर दिलं, ड्रिप इरिगेशन दिलं आणि फर्टिलायझेशन चांगलं केलेलं आहे, त्यांना 14 वर्षानंतर 15 ते 18 टनपर्यंत बांबू, पर्टिक्युलरली डाल्को स्पीशीजच्या अनुभव आहे, 15 ते 18 टन मिळाले आहे आणि 5व्या वर्षामध्ये त्यांना 25 ते 48 टन, त्यानंतर त्यांना जवळपास 40 ते 42 टन प्रतिवर्षी त्यांना मिळत आहे. आणि महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड बालाशाह पीपर इंडस्ट्री सोबत एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आम्ही केलेला आहे, त्यांनी मिनिमम सपोर्ट प्राइस 3,500 पर्यंत द्यायला कबूल केला आणि सध्या ते 5,400 रुपये द्यायला देत आहे. म्हणजे 3,500 मध्ये सुद्धा आपण इथे पाहू शकतो की 5 वर्षानंतर जवळपास 1,47,000 टन रुपयेचा फायदा आहे. आणि चोपडे साहेबांनी त्यांनी दिलेला आहे जवळपास 25,000 to 35,000 अन्युअल एक्सपेंडिचर येत असतात मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे एक एकरामध्ये शेतकरी लोकांना जवळपास 80 to 1 lakh रुपीज मिळण्याच्या क्षमता बांबू प्लांटेशन मध्ये. हा एक अटल बांबू समृद्धी योजना आहे, हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्या शेतकरी लोकांना आम्ही बांबू टिश्यू कल्चर रुपये पुरवठ्यासाठी हा प्रोग्राम सुचवला आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आम्हाला 25 कोटी पर्यंत दिलेला आहे. ज्या शेतकरीना 10 एकर पेक्षा कमी असेल तर त्यांना 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर पर्यंत टिश्यू कल्चर रोपे देणार आहेत, म्हणजे जवळपास 600 रुपये आम्ही 80% दराने सबसिडी दराने आम्ही त्यांना देणार आहे. हा प्रोग्राम असा आहे की शेतकरी लोकांना जे 7 टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केलं, त्या टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज पासून त्यांनी विकत घ्यायचे आणि त्यांनी लावल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली आम्ही डायरेक्ट डिफिट ट्रान्सफर पद्धतीने त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही 80% पर्यंत जमा करणार आहे. त्या शेतकरी यांना 10 रुपये पेक्षा जास्त असेल तर त्यांना 50% पर्यंत सबसिडी मिळेल. इथे या प्रोग्राम मध्ये आम्ही 1 हेक्टर पर्यंत प्रोत्साहन देणार आहे आणि 35 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 700 एकर प्रमाणे 700 एकर प्रमाणे आम्ही प्लांटेशन देणार आहे. आणि जवळपास आमच्या या येणारी पावसाळ्यामध्ये 25,500 हेक्टर पर्यंत बांबू लागवड या योजनाखाली येण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे. यासाठी आम्ही ऑलरेडी टेंडर काढलेलं आहे, ऑनलाईन फॉर्म्स आणि ऑफलाईन फॉर्म्स. ऑफलाईन फॉर्म्स आमच्या स्थानिक रेंज ऑफिस मध्ये उपलब्ध आहे आणि आमच्या स्थानिक कोऑर्डिनेटर आहे, त्यांना सुद्धा आम्ही आपण कॉन्टॅक्ट केले तर आपल्याला अप्लिकेशन फॉर्म मिळेल, नाहीतर आमच्या mahabambu.com नंतर मी तुम्हाला त्यांच्या लिंक सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये आपण अप्लाय केले तर हा योजना आपल्याला लागू होईल. त्यानंतर भारत सरकारच्या राष्ट्रीय बांबू मिशन मध्ये आम्ही 18 व 19 मध्ये 2,496 हेक्टर आणि 19-20 मध्ये 815 हेक्टर असं टोटल 3,311 हेक्टर पर्यंत प्लांटेशन शेतकरी लोकांच्या जमिनीवर आम्ही प्रोत्साहन देणार आहे. याच्यामध्ये एक प्लांटेशन करिता 240 रुपये 3 वर्षाकरिता खर्च होत आहे, त्यापैकी 50% म्हणजे 120 रुपये पैकी पहिल्या वर्षी आम्ही 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% असं 3 वर्षात त्यांना हा अनुदान देण्यात येणार आहे. असं दोन्ही योजना मिळून जवळपास 28,811 हेक्टर या वर्षी आम्ही शेतकरी लोकांच्या जमिनीवर करण्याचा प्रोत्साहन करत आहे. याच्यामध्ये आम्ही आपल्याला एक विनंती करतो की पर्टिक्युलरली फार्मर प्रोड्युसर्स कंपनी एक क्लस्टर रूपेण आपण हा अप्लाय केले तर आपल्याला बांबू प्रोसेसिंग साठी आणि नंतर बांबू मध्ये पासून जे आर्थिक फायदा मिळेल हा एक चांगल्या पद्धतीने मिळेल. एक प्लांटेशन होणार आहे, त्यानंतर व्हॅल्यू एडिशन सुद्धा आपण एक ठिकाणी केलं तर चांगल्या पद्धतीने आर्थिक लाभ होईल. आणि बांबू एक्स्ट्रॅक्शन मध्ये आमच्याकडे जे आपल्याला
अगोदर मी सांगितलं की जास्त जास्त प्रजाती आपल्याकडे मानवेल आहे आणि पर्टिक्युलरली 80% स्पीशीज मानवेल आहे. हा मानवेल दरवर्षी तुम्ही काढत नसले तर असं प्रकारच्या क्लम्पिंग होणार आहे. तुम्ही हे काढण्याकरिता एकच छत्तीसगड मध्य प्रदेश मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही प्रयोग केला. हा पूर्ण क्लम्प आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी आम्ही असं सारखा सॉस चेन सॉस आम्ही वापरलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून एकदा आपण कम्प्लिटली काढल्यानंतर सरळ बांबू निघतात आणि हा बांबू त्यांचे व्हॅल्यू मार्केटमध्ये आपल्याला चांगला मिळेल. जे वाकड तिकडे बांबू आहे ते मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव देत नाही, परंतु एकदा हा मानवेल प्रति तिसऱ्या वर्षी आपल्याला काढणे आवश्यक आहे. तसेच हा एक क्लीन केलेला मानवेल क्लम्पच्या कंडिशन आहे. तुम्ही पाहू शकता की स्ट्रेट बांबूस इथे दिसतात. तसेच कटांग हा एक डिफिकल्ट बांबू स्पीशीज आहे. त्याच्या काटना कापण्याकरिता आम्ही स्ट्रिंग्सचा वापरला, परंतु त्याच्या ब्रांचेस एवढा मोठा असून आतमध्ये एंटँगल्ड असतात. ते बांबू काढण्याकरिता आपल्याला ट्रॅक्टर वापरावं लागते. एक दोरी बांधून ट्रॅक्टर पासून तुम्ही खिचले तर बांबू सरळ रीतीने ते निघून जातात. त्यानंतर जे एक्सप्लॉइट केलेला बांबू आहे, हार्वेस्ट केलेला बांबू ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे. हा एक व्हॅक्युम प्रेशर इम्प्रेशन प्लांट आहे, VPI प्लांट आहे आणि हा जवळपास 11-12 लाखापर्यंत मिळतात. आम्ही प्लांटेशन ट्रीटमेंट साठी सुद्धा नॅशनल बांबू मिशन मध्ये आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. मी नंतर तुम्हाला सांगतो किती युनिट्स नॅशनल बांबू पासून तुम्हाला उपलब्ध होईल. आणि मूल्यवर्धन बांबूच्या प्लांटेशन नुसतं करून मार्केटमध्ये विकले तर आपल्याला थोडा फायदा होणार आहे, परंतु चांगल्या प्रमाणे आपल्याला बांबूपासून इकॉनॉमिक बेनिफिट मिळायचे असेल तर बांबूचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि गाव स्तरावर महिला लोकांना पण मोठ्या प्रमाणे गावकरी लोकांना मोठ्या प्रमाणे प्रोग्राम सुद्धा आपण देऊ शकतात. हा हँडीक्राफ्ट ट्रेनिंग दिलं तर चंद्रपूरमध्ये एक कॉमन फॅसिलिटी सेंटर 6 तयार केला. जवळपास 1000 महिलांपर्यंत आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊन हा हँडीक्राफ्ट मध्ये आम्ही केलेला आहे. त्यानंतर अगरबत्ती सुद्धा बांबूपासून आपण तयार करू शकतो. ऍक्च्युअली चंद्रपूरमध्ये जवळपास 900 महिला अगरबत्ती तयार करण्याच्या कामामध्ये आता लाईव्हलीहूड्स मिळत आहे. आणि हा फर्निचर आहे, हा सगळा फर्निचर संजीव करपे त्यांच्या फोन बॅग मधून तयार केले. सुंदर बांबू फर्निचर होऊ शकतात. आणि इंजिनियर्ड बांबू हा एक फ्युचर ऍक्टिव्हिटी आहे. ते बांबू आपण स्ट्रिप्स काढून ते आपण जॉईन केलं तर बांबू वूड तयार होतात. ते बांबू लॅमिनेट्स म्हणतात. हा बांबू लॅमिनेट पासून आपण जे फर्निचर टिंबर पासून तयार करू शकतात ते सगळं फर्निचर या बांबू लॅमिनेट्स माध्यमातून तयार होऊ शकतात. तसेच इंजिनियर्ड बांबू हा बांबू मॅट्स तयार करायच्या आणि हायड्रॉलिक प्रेस मध्ये रेझिन लावून असं सारखा कॉर्ग्युलेटेड शीट तयार करू शकतो. बांबू प्रेस्ड बोर्ड तयार करू शकतात. तसेच स्ट्रँड वन वुड हा एक रिसेंट इप्रिटीच्या डिस्कवरी आहे. हा बांबू स्टँड वन गुड पासून आपण फ्लोरिंग सगळं बांबू टिंबर पासून जे तयार होतात फर्निचर सगळं तयार होऊ शकतात. बांबू रुफिंग आहे, जे कॉर्रुगेटेड शीट्स त्यानंतर रुफ कॅप वापरून हा बांबू रुफ तयार केला. या बांबू रुफ मध्ये जवळपास 4-5 degrees टेम्परेचर फॉल सुद्धा असतो. तर हा एक मोठा उपलब्ध बांबूच्या यूज होऊ शकतात. त्यानंतर बांबूपासून एनर्जी जे एमके अण्णा पाटील साहेब म्हणत होता, एक पुण्यामध्ये एक अग्रोगॅस म्हणून त्यांनी तयार केला. हा अग्रोगॅस मध्ये बायोमास वापरून त्यांनी सीएनजी गॅस काढत होता. आम्ही बांबू दिले तर ते एक चांगला मटेरियल आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरा एक पायरोलिसिस प्लांट नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत आम्ही कोलॅबोरेशन मध्ये हे तयार करून दिली. हा महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या
इक्विपमेंट तयार होणार आहे. या इक्विपमेंट मध्ये 1000 किलो आपण बायोमास नाहीतर बांबू टाकले तर आपल्याला 40% ऑइल मिळणार आहे, 40% चारकोल आणि 20% बर्नेबल गॅस मिळणार आहे. आणि आम्ही एथेनॉल सुद्धा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे बांबूमध्ये. एथेनॉल आम्ही नागार्जुन एनर्जी लॅबोरेटरीज मध्ये बांबू पाठवण्यात आला, त्याने बांबूपासून एथेनॉल काढलेला आहे. त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे 1 टन बांबूपासून 340 लिटर एथेनॉल घेऊ शकतात. तेच बगासमध्ये म्हणजे केन बांबू शुगर केन पासून 1 टन बगास पासून 80 लिटर मिळतात. ते बांबू मध्ये एक मोठा ते ऍडव्हान्टेज आहे. तसेच बांबू टेक्सटाईल्स आहे, हा सध्या आपल्याकडे हा टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही. आम्ही बिर्ला सेल्युलोज सोबत काम करत आहे फॅब्रिक तयार करण्याकरिता. आणि सध्या चायना मधून पासून एक कासवा म्हणून एक कंपनी आहे इथे नागपूरमध्ये, ते असं सारखं बांबू शर्ट्स आणि इतर टेक्सटाईल्स तयार करत आहे. आणि बांबू राखी, बांबूच्या एक नॅचरल फॉर्म्स आहे, त्याच्यापासून आम्ही मागच्या वर्षी बांबू राखी तयार केला. आणि हा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली राखी असल्यामुळे त्याच्या पॉप्युलॅरिटी खूप झालेला आहे. हा सुद्धा एक चांगला लाईव्हलीहूड प्रोग्राम होऊ शकतात. आणि बांबूपासून जे वेस्ट निघतात त्या वेस्ट पासून आपल्याला पार्टिकल बोट्स तयार करू शकतो. हा एक म्हणजे बांबूमध्ये एक स्टॅक्चर सुद्धा वेस्ट टू म्हणजे व्यथा होऊ जायचं नाही. ते काटा गाटे आहे आणि इतर वेस्ट आहे, त्या मटेरियल पावडर करून आपण पार्टिकल बोर्ड तयार केले तर फर्निचर साठी एक सुंदर मटेरियल तयार होणार आहे. हा पार्टिकल बोर्ड आम्ही टेस्टिंग केला इथे कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये. जे कॉटन वेस्ट पासून तयार होतात त्या पार्टिकल बोर्ड पेक्षा बांबू पार्टिकल बोर्ड खूप स्ट्रॉंग आहे. तसेच बांबू मॅट्स तयार करून मॅट्स पासून आपण बोर्ड तयार करू शकतो. याच्या स्ट्रेंथ सुद्धा लॅमिनेटेड बोर्ड पेक्षा दुप्पट आहे. हा मॅट कॉर्गेटेड शीट्स मॅट रिच हाय फर्निचर आहे. मोल्डेड स्किन्स बांबू मॅट मोल्डेड ट्रेस हा बांबू लॅमिनेट्स आहे. प्रति असं सारख्या स्ट्रिप्स तयार करून आपण पेस्टिंग दिलं तर या प्रकारचे वूड तयार होतात त्याच्या फर्निचर. आणि हा स्ट्रँड वन वूड आहे, तिथून आपण बीम्स कॉलम्स फ्लोरिंग तयार करू शकतो. तसेच बांबू बांबू सायकल हा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे लाईव्हलीहूड प्रोग्राम म्हणून आपण गावामध्ये. तसेच एक आम्ही रिसर्च म्हणून एक प्रोग्राम नागपूरमध्ये लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये दिलेला आहे. आजच्या दिवशी रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वर सुप्रीम कोर्ट बॅन केलेला आहे, म्हणून त्यांना आम्ही हा बांबू चारकोल पासून वॉटर फिल्ट्रेशन कसं होऊ शकतात याच्या बाबतीत त्यांनी रिसर्च केला. आणि इथे पाहू शकता की एक टर्बिड वॉटर आणि बांबू कॉलम पासून त्यांनी पास केलं आणि एक क्लिअर वॉटर तयार झालेला आहे. आणि रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टम्स बॅन करण्याचे एकच कारण असं आहे की त्याच्यामध्ये टोटली डिझॉल्व्ड सॉलिड्स TDS म्हणतात, हा TDS 100% कमी असतो रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये. तेच आम्ही बांबू चारकोल बांबू कार्बन पासून जे पाणी आम्ही पाठवला त्याच्यामध्ये 350% पासून 500% टोटल डिझॉल्व सॉलिड्स आहे. आणि टोटल डिझॉल्व सॉलिड्स म्हणजे आयरन कॅल्शियम मॅंगनीज कॉपर लीड हे आपल्या शरीरासाठी एसेन्शियल मिनरल्स आहे. त्याच्यामुळे हा रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टम आता फायनली बॅन झाला, त्याच्यामध्ये बांबू चारकोलचा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे. तसेच आम्ही विविध प्रकारचे बांबू LIT नागपूरकडे पाठवण्यात आला, त्यांनी बांबू चारकोल तयार करून आयडून नंबर मेजर केलेला. आयडून नंबर म्हणजे त्याच्या ऍक्टिव्हेट चारकोल मेजर करण्याकरिता आयडी नंबर वापरतात. याच्यामध्ये असं आमच्या समोर आलेलं आहे बांबू नुसतं थर्मल कन्वर्शन मुळे बांबूच्या आपण इथे पाहू शकता स्टॉक साईज 951 आहे आणि टुल्डा स्ट्रॅटसाठी 1100 ऍक्टिवेटेड कार्बन आयडी नंबर मिळालेला आहे. म्हणजे ऍक्टिवेशन कार्बन साठी तुम्हाला कमर्शियल ऍक्टिवेशन साठी 500 नंबर असेल तर हा एक चांगला ऍक्टिवेटेड चारकोल म्हणतात. परंतु बांबूमुळे बांबूमध्ये हा एक इनहरंट क्वालिटी आहे, नुसतं थर्मल
कन्वर्शन मध्ये आपल्याला ऍक्टिवेटेड चार्ज मिळत आहे. हा एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर उपलब्ध आहे. त्यानंतर कॉमन फेसिलिटी सेंटर साठी जे मशीन्स लागतो, हा मशीन्सच्या बाबतीत संजय सेठ साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवला. त्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिकली वापरत आहे. हा क्रॉस कट मशीन आहे आणि स्प्लिटिंग मशीन्स आहे. हा स्प्लिटिंग मशीन्स मध्ये असं सारख्या स्प्लिट्स तयार करू शकतात. म्हणजे बांबू शेतामध्ये तयार झाल्यानंतर त्याच्या वन स्टेप व्हॅल्यू एडिशन गावामध्ये आपण केलं तर त्याच्या व्हॅल्यू चांगल्या प्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात. हे सगळं स्प्लिट्स आहे. त्यानंतर नॉट रिमूव्हल मशीन आणि क्लिनिंग मशीन, बांबू स्लायबर मशीन, असं सारख्या स्लायबर्स तयार करून आपण मार्केटमध्ये दिले तर स्पोल पेक्षा जास्त भाव मिळतात. तसेच फिलमेंट मेकिंग मशीन म्हणजे हा बांबू राऊंड स्टिक तयार करण्याच्या मशीन्स आहे. आम्ही अगरबत्ती काढीसाठी आम्ही वापरलेला आहे. असं सारख्या फिलमेंट्स तयार करून मार्केटमध्ये दिले तर त्याच्या रेट आपल्याला चांगला मिळतात. बांबू फ्लॅटनिंग मशीन्स, बांबू स्टिक साइझिंग मशीन्स आणि फोर साइड प्लेनिंग मशीन्स आणि टूल शार्पनिंग मशीन्स आणि लेथ, सगळ्या मशीन्स एक कॉमन फॅसिलिटी सेंटर मध्ये आम्ही 50% अनुदान प्रमाणे आम्ही एंटरप्रिनर्सला आम्ही मदत करणार आहे. मी तुम्हाला पुढे नॅशनल बांबू मिशन प्रोग्राम माध्यमातून बरेच प्रोग्राम सबसिडी प्रोग्राम्स आहे त्याच्यामध्ये हायटेक नर्सरी मध्ये 50% म्हणजे 50 लाखाच्या एक युनिट कॉस्ट आहे आणि प्रायव्हेट लोकांसाठी 4 युनिट्स आम्ही सुचवलेला आहे. म्हणजे आपल्याला 25 लाख द्यायला पाहिजे आणि 25 लाख सबसिडी आमच्याकडून मिळणार आहे. आणि मोठ्या नर्सरीसाठी म्हणजे 1 हेक्टर पर्यंत नर्सरी तयार केल्या तर आपल्याला 8.5 लाख पर्यंत मिळतात. आणि लहान नर्सरी 5.5 हेक्टर मध्ये तयार केल्या तर आपल्याला 5 लाख पर्यंत इथे अनुदान मिळू शकतात. तसेच बांबू प्लांटेशन्स यावर्षी आम्ही 2496 एकर आणि 815 हेक्टर याच्यामध्ये शेतकरी लोकांना आम्ही देणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 50%, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की 120 रुपये आम्ही 3 वर्षात स्प्रेड करून देणार आहे. पहिल्या वर्षी 60 रुपये, दुसऱ्या वर्षी 40 आणि नंतर 20 रुपीज. तसेच बांबू उपचार आणि म्हणजे ट्रीटमेंटसाठी आम्ही 3 प्रायव्हेट लोकांना देऊ शकतात. यावर्षी म्हणजे 20 लाख एक युनिट कॉस्ट आहे, त्यापैकी 10 लाख पर्यंत आम्ही देऊ शकतात. आणि तसेच कार्बोनेशन प्लांट्स 2 आम्ही सुचवलेला आहे. 2 म्हणजे आपल्याला 15 लाख पर्यंत मिळू शकतात. बाकी आपल्याला थ्रू बँक आम्हाला अप्रोच करावं लागते. आणि हा क्रेडिट लिंक्ड बँक क्रेडिट लिंक्ड प्रोग्राम आहे. म्हणजे आपला 50% थ्रू बँक आम्हाला अप्लाय केलं तर आम्ही बाकी 50% आपल्याला देणार आहे. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी 8-5 सेंटर्स खाजगी लोक खाजगी एंटरप्रिनर साठी आम्ही दिलेले आहे. त्याच्यामध्ये 15 लाख पर्यंत मिळू शकतात. तसेच प्राथमिक प्रक्रिया युनिट्स करिता ते बांबू वेस्ट आहे, त्यासाठी 25 लाख आहे आणि 2 युनिट्स प्रायव्हेट एंटरप्रिनर साठी उपलब्ध आहे. तसेच फर्निचर आणि हँडीक्राफ्ट साठी 6 युनिट्स आहे, त्यापैकी 15 लाख म्हणजे 7.5 लाख पर्यंत आपल्याला मिळू शकतात. आणि फर्निचर साठी 25 लाख आहे, म्हणजे 12.5 लाख पर्यंत आपल्याला मिळू शकतात. फायबर तयार करण्याकरता आम्ही 4 युनिट्स आम्ही केला, त्याच्यामध्ये 7.5 लाख पर्यंत आपल्याला मिळू शकतात. अगरबत्ती साठी 2 युनिट्स आहे, इथे 12.5 लाख पर्यंत आपल्याला मिळेल. आणि फायबर आणि कापडा साठी 50 लाख आहे, 1 युनिट आम्ही सुचवलेलं आहे, इथे 25 लाख पर्यंत आपल्याला मिळेल. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटर्स हा MSME पर्यंत आपल्याला जाऊन घ्यावं लागतील. बाकी बांबू बोट्स आणि बांबू मॅट साठी इथे 1 युनिट आम्ही सुचवला, त्याच्यामध्ये 30% दिलेलं आहे. 30% म्हणजे 60 लाख पर्यंत आपल्याला मिळेल. तसेच जैव एथेनॉल बायो एनर्जी साठी 1 युनिट आहे, त्याच्यामध्ये 60 लाख पर्यंत मिळू शकतात. आणि कार्बन साठी 1 युनिट आहे, त्याच्यामध्ये 60 लाख पर्यंत आणि एथेनॉल करिता 500 लाख आहे, म्हणजे आपल्याला 150 लाख पर्यंत सबसिडी मिळेल. म्हणजे
30%. असं बांबू डिपो सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेव्हलप करणे आवश्यक आहे. ते सोनवणे साहेबांनी सांगितलं. आम्ही बांबू मंडी एक प्रायव्हेट एंटरप्रिनर साठी आम्ही सुचवला, तिथे 50 लाख पर्यंत त्यांना सबसिडी मिळेल आणि ग्रामीण भागामध्ये बांबू बजार्स बांबू हाट म्हणतात 5 आम्ही सुचवलेलं आहे, याच्यामध्ये 10 लाख पर्यंत आपल्याला सबसिडी मिळेल. आणि बांबू बाजार एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्ही 3 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन साठी सुचवलेलं आहे. असं विविध प्रकारच्या प्रोग्राम्स आम्ही नॅशनल बांबू माध्यमातून देण्याच्या योजना आहे आणि ऑलरेडी आम्ही टेंडर्स पेपरमध्ये पब्लिसिटी दिलेली आहे आणि हा इन्फॉर्मेशन आपल्याला आमच्याकडे प्रत्येक सर्कलमध्ये एक कोऑर्डिनेटर आहे, त्यांच्या फोन नंबर्स आणि त्याच्या नाव या स्लाइड मध्ये आम्ही दिला. संदीप आपण हा स्लाइड सगळ्यांच्या सोबत शेअर केलं तर चांगलं राहील. आणि तसेच आमच्याकडे 6 स्पेशलिस्ट आहे, त्याचे नंबर सुद्धा आम्ही इथे दिलेला आहे. या लोकांना तुम्हाला काही डाऊट असेल तर त्यांना विचारू शकतात आणि यू कॅन ऑल्सो कॉल मी माय ऑफिस, आय विल प्रोव्हाइड यू द इन्फॉर्मेशन. आणि महाराष्ट्र महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट gov.in या वेबसाईट मध्ये आपल्याला आमच्या टेंडर्स आणि पब्लिसिटी हे सगळं इन्फॉर्मेशन जे ऍप्लिकेशन्स जे आपल्याला तयार करायचे ऍप्लिकेशन्स सबमिट करायच्या ते सगळा नमुना इथे उपलब्ध आहे. तसेच महाबांबू.com मध्ये सुद्धा आपल्याला हा अवेलेबल आहे. या दोन्ही वेबसाईट्स मध्ये अटल बांबू समृद्धी योजना राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत रूपवन करिता आणि राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत उद्योग हे व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम्स आहेत, हे सगळं इथे या वेबसाईट मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे. आपण लवकर अप्लाय केलं तर आम्ही आमच्या कमिटी सोबत चर्चा करून आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेड्डी साहेब, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली की महाराष्ट्र शासन कशा प्रकारे शेतकऱ्यांना आणि उद्योजक जे बांबू उद्योगामध्ये येऊ शकतात त्यांना कशी मदत करते करू शकते त्याबद्दल तुम्ही फार उपयुक्त माहिती दिली. ही माहिती मी तुमच्याकडनं घेऊन सर्वांना शेअर करेलच आणि काही लोकांचे प्रश्न असतील तर ते तुम्ही राखून ठेवा, आपण परत रेड्डी साहेबांना प्रश्नोत्तराच्या वेळेमध्ये आपण त्यांना विचारू. आता तसा वेळ कमी राहिला आहे पण तरी प्रयत्न करू आपण. तर आता मला असं वाटतं फार इन्फॉर्मेटिव्ह असं एक प्रेझेंटेशन सरांनी दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. और आता ज्यांच्या प्रेरणेने आजचा हा येस सर धन्यवाद सर सर ज्यांच्या प्रेरणेने येस सर थँक्यू व्हेरी मच सर 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 ज्यांच्या प्रेरणेने बिलकुल आज सर सर ज्यांच्या प्रेरणेने आजचा हा जो प्रोग्राम शेतकऱ्यांसाठी आणि प्रायमरी प्रोसेसर आणि उद्योजकांसाठी हा आपण वेबिनार जो आज ऑर्गनाईज केला ते महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे सीईओ श्री गिरीराज सर की ज्यांच्या प्रेरणेनेच ऍक्च्युली मुळात 2015 पासून महाराष्ट्रामध्ये बांबूची सेक्टरची वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर मग महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यात आले त्याचे आता सध्या MD म्हणून रेड्डी साहेब बोललेच आहे. तर ही ज्यांची संकल्पना होती तर असे श्री गिरीराज साहेब की ज्यांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा मदत केलेली आहे कसं ऑर्गनाईज करण्यासाठी तर मी त्यांना आता आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन किंवा त्यांचं जे व्ह्यू आहे बांबू सेक्टर बद्दल आणि कशा प्रकारे ते बांबू प्रमोशन फाउंडेशन आता आपल्याला सर्वांना मदत करू शकते किंवा तुमचे कोणते प्रश्नाबद्दल तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहे. तर मी त्यांना आता अनम्यूट करतोय. और रेड्डी सर आप म्यूट मैं आपको अनम्यूट कर रहा हूँ म्यूट कर रहा हूँ अभी तर मी आता गिरीराज साहेबांना अनम्यूट करतोय. सर तुमचा आता ऑडिओ ऑन झालाय. येस येस सर गिरीराज सर आवाज ऐकू येतो का? येस येस ओके. मी नमस्कार, मी व्ही गिरीराज मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन म्हणजे महाराष्ट्र बांबू प्रवर्तन संस्थान मी शेवटचा स्पीकर आहे. मी फार थोडक्यात बोलतो कारण बहुतेक विषय ऑलरेडी कव्हर झालेला आहे, मी परत त्या विषय रिपीट करणार नाहीये आणि माहिती आहे 2 तास झालेला आहे.
आमच्या संस्थान मुख्यालय मुंबईला. एक मिनिट सर. रेड्डी सर आपका स्क्रीन ऑफ कर दीजिए. रेड्डी सर, रेड्डी साहब आपके स्क्रीन ऑफ कर दीजिए. हाँ यस सर, बोला ना सर. ओके. ह्या आमचा संस्थान है, मुख्यालय मुंबई आहे, आणि महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट दोन्ही मिळून ह्या फाउंडेशन मागच्या वर्षी सुरू केलेला आहे. म्हणजे आम्ही फार यंग ऑर्गनायझेशन आहे, छोटा ऑर्गनायझेशन आहे, आणि आमचा काम थोडा वेगळ्या स्वरूपात आहे. कोणत्याही शासकीय योजना आम्ही अंमल करत नाही किंवा अनुदान किंवा इतर अर्थसहाय्य देत नाही, पण आम्ही वेगळ्या पद्धतीनं बॅम्बू सेक्टरसाठी आम्ही काम करतो. म्हणजे आपल्याला माहित आहे बॅम्बू क्षेत्र एक नवीन क्षेत्र आहे आणि अजून इतर क्षेत्रासारखे लिंकिंग झाले नाही आहे. म्हणजे एक शेतकरी उत्पादक आहे आणि मार्केट एक ठिकाणी आहे आणि ह्याचा ट्रीटमेंट एक इश्यू आहे, स्किल डेव्हलपमेंट एक इश्यू आहे. हे सगळे एक फिल्म डायरेक्टर सारखे कोणीतरी एक माणूस किंवा एक संस्थान इंटरलिंक केले पाहिजे. आम्हाला लता मंगेशकर सारखे चांगला सिंगर होऊ शकतो, चांगला ऍक्टर होऊ शकतो, म्युझिशियन होऊ शकतो, पण कोणीतरी सांगड घालून एक एक फिल्म डायरेक्टर पाहिजे, अदरवाईज ते बाहेर येणार नाही आहे. हे बॅम्बूला अजून इकोसिस्टम डेव्हलप झाले नाही आहे, हे आमच्या स्टडीला लक्षात आला. आणि प्रामुख्याने हे कुठे कुठे गॅप्स आहे, कुठे कुठे अडीअडचण आहे, उद्योजक असो, शेतकरी असो, इतर लोकांच्या असो, ते गॅप बरोबर समजून घेणे आवश्यक आहे. अदरवाईज कामाला उतरल्यानंतर 2-3 वर्षांनंतर लक्षात येतं. उदाहरण, आधी लोकांना वाटते बॅम्बू म्हणजे एक प्रकार आहे, पण आता लक्षात आहे एक एक प्रजातीच्या स्वरूप आणि गुण वेगळे आहे आणि त्याप्रमाणे आमच्या स्ट्रॅटेजी असलं पाहिजे. आता हळूहळू लक्षात येत आहे चायना वेगळं आहे, कारण चायनाला एकही प्रकारचे बॅम्बू आहे आणि ते फटाफट करत राहतात, पण महाराष्ट्राला अनेक प्रकारचे आहे. तसेच आमच्या प्रत्येक क्षेत्रप्रमाणे आमच्या स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे. विदर्भाच्या स्ट्रॅटेजी वेगळी असल्या पाहिजे, कोंकणच्या पाहिजे, असं सगळे समजून स्ट्रॅटेजी करणे आवश्यक आहे. या विषयात आम्ही लक्ष जास्त देतो आणि एक दोन स्पेसिफिक एरियाला आम्ही जास्त लक्ष देत आहे. म्हणजे मार्केट लिंकिंग, म्हणजे नवीन मार्केट शोधणे बांबूसाठी, आणि दुसरा आमच्या बॅम्बूच्या विक्रेता वाढविणे, सेलिब्रिटी ऑफ बॅम्बू, त्याच्या सॉर्टिंग करा इत्यादी करा, याला लक्षात देतो. आणि काही पथदर्शक प्रकल्प, पायलट प्रोजेक्ट्स एक दोन आम्ही सुरू करतो आणि आम्ही काम करताना इतर सोबत पार्टनरशिपला करतो. उदाहरण, हे या उपक्रम सुद्धा तुम्ही बघितला असेल, आम्ही आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी सोबत एक छोटा पार्टनरशिप केले, त्यामुळे एकदम फायदा झालेला आहे. असा छोटा उपक्रम पण जास्त बेनिफिट या पार्टनरशिप सोबत, म्हणजे महिला गट आहे, शेतकरी गट आहे, बँक्स आहे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सहकार्य आणि आमच्या सिस्टर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र बॅम्बू डेव्हलपमेंट बोर्ड, सगळ्यांसोबत आम्ही पार्टनरशिप पद्धतीला काम करतो. आणि आम्ही एक दोन उपक्रम आम्ही काय काय केले सांगतो. गेल्या 8 महिन्यात एक आहे, आम्ही वेल्हा तालुक्याला मोठ्या प्रमाणे शेतकरी पूर्ण वेळ बॅम्बू लावतात, त्यांच्या अडीअडचणी काय आहे एक अभ्यास आम्ही केलेला आहे, आणि नंतर व्हॅल्यू ऑडिशन साठी एक उपक्रम तिथं आम्ही सुरू केले. दुसरा एक व्हेरी इंटरेस्टिंग स्टडी आम्ही केले, बांबूच्या भारत देशात आम्ही कोणत्या वस्तू इम्पोर्ट करतो, म्हणजे आम्ही कोणत्या वस्तू आयात करतो, असा आयातक सोबत चर्चा करून एक मुंबईला एक स्टडी केले मागच्या वर्षात 2-3 महिन्यात. काय काय वस्तू घेतो, बांबू आईस्क्रीम स्टिक्स, बांबू स्पून, बांबू टूथपिक्स, बांबू टी स्टिरर, कॉफी स्टिरर, बांबू टिश्यू पेपर, बॅम्बू स्ट्रॉ, बॅम्बू टूथब्रश, हे सगळे आम्ही चायनाहून घेतो. आणि आम्ही ह्या आयातक सोबत चर्चा केले, अरे बाबा आम्ही भारत देशात आम्ही तयार करू, आता आम्ही काल सुद्धा सेल्फ रिलायन्स बद्दल माननीय पंतप्रधान बोललेला आहे, हे भारत देशात तयार करू शकत नाहीये का, तुम्ही काय घेऊ शकत नाही, सगळे आयातक आम्हाला म्हटलेले आहेत इम्पोर्टर्स, निश्चितपणे आम्ही लोकली करू, प्रोव्हाइडेड तुम्ही आम्हाला पुरेसे माल देणार आहे, आम्हाला वेळेवर माल देणार आहे, आणि तुमचा भाव आहे ते कॉम्पिटिटिव्ह असलं पाहिजे. पण हे शक्य आहे, आज नाही आहे, 3-4 वर्षात होऊ शकतो, प्रोव्हायडर आम्ही एकत्रित काम केलं तर वी कॅन मेक अवर वायबल. एक छोटा स्टडीमुळे आम्हाला जास्ती लक्षात येतं. मला, मी अनेक वर्षापासून बॅम्बू क्षेत्रात आहे, मला 2 फाइंडिंग्स आहे, ते आज सोनवने सुद्धा उल्लेख केलेला आहेत. आम्हाला शेती बांबू वाढवायचा असेल आम्हाला एकच काम करावं लागतं, म्हणजे शेतकरी हुशार आहे, त्यांना माहित आहे, वी नीड ऑर्गनाइज्ड बॅम्बू मार्केट, संघटित बॅम्बू. इतर वस्तू सारखे अजून बॅम्बू मार्केट नाही. माझ्या घरी जवळ 10 बॅम्बू आहे, मी कुठे विकणार, काय रेटला विकणार आहे मला माहिती नाही, म्हणून मी रेल्वे स्टेशनला मी 8 सामान सोबत मी गेले तर पोर्टर काय रेट म्हणतात ते मला दिलेच पाहिजे, त्यामुळे मी बॅम्बू मार्केट आणले तर काय रेट भाव मिळतं
ते करावं लागेल. म्हणून आम्ही एक प्रयोग सुरू केले पांढरकवडाला, एक ऑर्गनाइज्ड बॅम्बू मार्केट एक उद्योजक सोबत, तिथं ऑलरेडी ते वनवस्तू विक्री करतात. या फेब्रुवारी महिन्याला आम्ही एक प्रयोग सुरू केले. ते थोडा प्रगती असताना हे कारण हे कोरोना प्रॉब्लेम झाला, थोडा सेटबॅक झाला, पण आम्ही या पद्धतीला, माझा विचार आहे महाराष्ट्रात 100-200 ठिकाणी एक दोन वर्षात ऑर्गनाइज बॅम्बू मार्केट आम्ही सुरू केले पाहिजे. या विषयात आम्ही लक्ष देणार आहे. कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला चर्चा करावी. शासकीय योजना असो, इतर बँक सोबत कसं डेव्हलप करायचं हे माझ्या या विषयात प्राधान्य म्हणून आम्ही घेतलेलं आहे. दुसरा, बॅम्बूला आम्हाला लक्षात येतं डिमांड सप्लाय मिसमॅच आहे. त्या ठिकाणी बांबू आहे तिथे ठिकाणी उपलब्ध आहे, मागणी नाही. त्या ठिकाणी मागणी आहे तिथं बांबू नाहीये. एक एक क्षेत्र तुम्ही कोलात गेले तर लक्षात येईल. कारण काय, प्रजातीप्रमाणे मागणी असतात. तर बांबू अगरबत्तीला मोठ्या प्रमाणे डिमांड आहे, पण हे विशिष्ट प्रजाती पाहिजे त्यांना, टुलडा किंवा इत्यादी. ते महाराष्ट्राला तुरंत नाहीये, आम्ही आसामहून घेतो. आता मोठ्या प्रमाणे चायनाहून अजून आम्ही आयात करतो. फर्निचरला एक विशिष्ट प्रकार पाहिजे तुम्हाला. बॅम्बू फ्युअल साठी वेगळ्या प्रकार असतं. सो प्रत्येक एरियासाठी प्लॅनिंग करणे आवश्यक आहे हे सुद्धा. पण हे थोडं मी बोलताना क्लिष्ट वाटेल, पण आम्ही शेतकरी एकत्री आले तर, संघटित केले तर हे काम होऊ शकतो. काही कठीण नाही. आम्ही एकत्री प्लॅन केले तर निश्चितपणे 5-10 वर्षातला वी विल बी शोईंग सक्सेस. आणि 1-2 वर्षापासून आम्हाला निश्चितपणे वी विल फील गेट द बेनिफिट्स. या संधी वापरून मी 2-3 अनाउन्समेंट करू इच्छितो. नंबर 1, आपल्याला माहित आहे, सुरुवातीच पाटीलजी म्हटले होते ते, आता शेती बांबूला कोणत्याही रिस्ट्रिक्शन नाहीये कापणे किंवा वाहतूक. तरी पण असं लक्षात येतं प्रामुख्याने दुर्गम भागात, आदिवासी भागात, त्यावेळेला वन एरियाच्या बाजूला आहे, शेती बांबूला अजून सुद्धा अनेक रिस्ट्रिक्शन्स आहे, लोकांना अजून कालपर्यंत पोहोचले नाही. असं असेल कृपया आमच्या नजरेत आणावा. माझ्या माहितीअनुसार शेती बांबूला कुठलेही काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. आता सगळे खुल्ला आहे आणि ह्यामुळे अजून सुद्धा कोणी रिस्ट्रिक्शन केले तर ते योग्य नाही आहे. ते कृपया आमच्या संस्थांच्या नजरेत आणावा, आम्ही योग्य सपोर्ट करतो. दुसरा मुद्दा आहे, आम्ही पुढील महिन्यापासून 1-2 महिन्यात जुलैपासून आमच्या वेबसाईटला एक बॅम्बू उद्योजक डायरेक्टरी सुरू करतो. त्याला लहान उद्योजक आहे, आर्टिसन्स आहे, त्यांच्या बाबतीत एक पान आम्ही उपलब्ध करून देणार आहे. एक एक साठी एक पान त्यांच्या कामाबाबतीत एक डायरेक्टरी आहे, त्यामुळे त्यांनी अनेक लोकांकडून पोहोचू शकतो. एक आम्ही सेवा म्हणून करतो, ह्यामुळे तुम्ही अजेर अनेक लोकांना पोहोचू शकतो. म्हणजे तुम्हाला एक मार्केटिंगसाठी एक फ्री ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला मिळणार आहे. ते आपण कृपया आमच्या संस्थानला कॉन्टॅक्ट करावा, mahabambufoundation@gmail.com. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9821937549 9821937549. तिसरा एक छोटा इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. चिचपल्ली येथे गेल्या 3 वर्षापासून 2 वर्ष डिप्लोमा कोर्स चालू आहे. बॅम्बू BRTC मार्फत, बॅम्बू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मार्फत 3 बॅच पूर्ण झालेले आहेत. ते विद्यार्थ्यांना काही ना काम बॅम्बू काम मिळत, नोकरी मिळत आहे. नोकरी म्हणजे पेक्षा उद्योगाला काम मिळतं. काही लोक स्वतः धंदा सुरू केलेला आहेत, त्यांच्या ट्रेनिंग अगरताला जातात, बेंगलोर जातात. असं उत्तम ट्रेनिंग आहे, मशीन हँडलिंग, बॅम्बू रोप वाटिका, असं ऑलराऊंड ट्रेनिंग मिळतं. आता 4th बॅच तयार होत आहे. जास्ती विद्यार्थी महाराष्ट्राच्या सर्व भाग करून घ्यावा. प्रामुख्याने उद्योजक त्या भागाच्या कोणी त्यांनी मुलांना पाठवले तर भविष्यात त्या उद्योगाला त्यांना घेऊ शकतात. त्या ह्याच्या कृपया संपर्क करावी. त्याच्या थोडा स्पर्धा आहे. 12वी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, मार्क्स 12वी मार्क्स प्लस काही कौशल्य एक टेस्ट असतात. ते कोणी इंटरेस्टेड असेल, ऑलरेडी ते सर्क्युलेशन आहे वेबसाईटला. ते जास्तीत जास्त विद्यार्थी तिथे जाऊन करून बॅम्बू सेक्टर डेव्हलप करावा असं आहे. आता पुढील 2 वर्षाच्या आमच्या फोकस एरिया 2-3 सांगून माझ्या भाषण समाप्त करतो. एक आहे संघटित बॅम्बू सेक्टर मजबूत करणे, हे जरा आम्ही जास्त जोर देणार आहे. या विषयात इतर लोकच सोबत आम्ही काम करणार आहे. दुसरा, बांबू कारीगर त्याचा आधार आहे, ह्या बाबतीत सुद्धा सोनवने उल्लेख केले. माझ्या अंदाजे त्यांना थोडा रॉ मटेरियल, कच्चा माल आणि इतर थोडा उत्पन्नता वाढविण्याचे थोडा सोयी केले तर जवळपास 1 लाख कुटुंब ते त्याला काही ना काही काम मिळणार आहे. त्यांच्या डिमांड, त्यांच्या वस्तूला डिमांड आहे. आम्ही मेलघाटला एक स्टडी केले, त्यांच्या म्हणणं काय, आम्हाला विक्रीचे काही प्रॉब्लेम नाही साहेब, आम्ही सूप विकतो, टिपली विकतो, काही विकतो, आम्हाला काही प्रश्न नाही, फक्त रॉ मटेरियल आणि थोडा अडचण आहे. म्हणजे ह्या विषय थोडा आम्ही लक्ष देणार आहे. एक महत्वाचं, चायनाच्या सक्सेस, चायना व्हिएतनामच्या सक्सेस एक आहे,
5-10 किलोमीटरला एक क्लस्टर डेव्हलप करतात आणि बांबूच्या सर्व भाग त्यांनी वापरतात. वरती भाग, मध्यम भाग, खालचा भाग, म्हणजे त्याला वेस्टेज काही नाही, अपव्यय टाळतात. असं महाराष्ट्राला एक दोन ठिकाणी एक क्लस्टर उभे करून आम्हाला एक प्रयोग करून करावा लागेल. त्यासाठी सुद्धा आमचा उपक्रम असणार आहे. आणि शेवटच्या आम्हाला मला आवडणारी विषय या क्षेत्रासाठी ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, मनुष्यबल, स्किल्ड. म्हणजे हे करा करा आम्ही सांगतो, पण त्या करणारी, आता चोपडे सुद्धा सांगितलं, कपात करणारी कौशल्य माणूस मिळत नाही. तो कालच्या लेवल पासून फिनिशिंग पर्यंत टॉप क्लास फिनिशिंग, टॉप क्लास डिझायनर्स, हे सगळ्यांना हे लाईनला आलं पाहिजे, मग हे पुढे होईल. या मनुष्यबल विकासला आम्हाला कुठली काही फोकस्ड ट्रेनिंग पाहिजे असेल, आम्ही रेडी आहे. या विषयात आम्ही काही प्रोजेक्ट वगैरे आपल्यासोबत काम करायला रेडी आहे. एवढाच मुद्दा आहे आणि फार चांगला आज चर्चा झालेला आहे. मी IFGA मनपूर्व अभिनंदन करतो. ओके, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. मला वाटतं फार इंटरेस्टिंग आणि मुद्देसूद असं आपण महाराष्ट्र बांबू फाउंडेशनचा रोल हा विशद केला आणि बरेचसे क्वेश्चन आणि बऱ्याचशा मदतीसाठी तुमच्याकडे लोक पोहोचणार आहे. मी सर्वांना ईमेल ID आणि तुमचा फोन नंबर शेअर केलेला आहे, तर प्रत्येकाने काय प्रश्न किंवा त्यांना मदत लागत असतील तर या ईमेल ID वरती आणि फोन नंबर वरती आपण डायरेक्ट गिरीराज सरांपर्यंत पोहोचू शकता. आणि आता आपण काही क्वेश्चन, म्हणजे आता आपण एवढे जे स्पीकर आहे, मग ते आपले फार्मर म्हणून संदीप चोपडे असतील, त्याच्यानंतर सलीम सय्यद सलीम ज्यांनी कल्टिवेशन आणि नर्सरी विषयी बोललेले आहेत, विनय कोलते आहेत की ज्यांनी ट्रीटमेंट विषयी बोललेले आहेत, त्याच्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट म्हणून ज्यांनी बोलले संजय शेठ आणि रेड्डी साहेब आणि गिरीराज साहेब, तर यांना काही क्वेश्चन असतील तर आपण आपला आपल्याकडे एक ऑप्शन आहे रेज द हँड नावाचा, तर कृपा करून आपला काही क्वेश्चन असेल तर हात वरती करा, म्हणजे मला ते दिसेल आणि मग मी त्यांच्यापैकी काही सिलेक्टेड लोकांना अलाव करू शकतो. कारण आता वेळ भरपूर झालेला आहे, तर मला ज्यांचे हात प्रायोरिटी, म्हणजे मी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती सिलेक्ट करतो, ते जे हात वरती करतील त्यांना मी अलाव करतो. आपण प्रत्येक स्पीकरला एक दोन असे स्पीकर प्रश्न आपण घेऊ आणि काही असतील दुसरे प्रश्न तर आपण जे ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती परत विचारू शकता. तर मला वाटतं इथे साहेब आपके एक तुमची परवानगी असेल तर एक आपले माजी मंत्री पद्माकर वळवी साहेब की जे बांबूची शेतकरीची संघटना चालवतात तर ते पण आहे, तर त्यांचे काही प्रश्न होते, तर मला असं वाटतं त्यांच्यापासून आपण सुरू केलं पाहिजे. तर मी त्यांना अनम्यूट करतो आणि पहिले त्यांना काही सजेशन किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर मी आता पद्माकर वळवी साहेब जे माजी मंत्री होते आणि शेतकऱ्यांची एक संघटना आहे बांबू कल्टिवेशन वरती काम करणारी नंदुरबार मधली, तुम्ही त्यांना अलाउ अनम्यूट करताय, त्यांचे काही क्वेश्चन असतील तर ते. हा वळवी साहेब बोला ना. हा साहेब, फार फार आनंद झाला कारण आज भरपूर माहिती मिळाली. साहेब बांबू मध्ये खास करून असं आहे की मी लीडर म्हणून काम करत असताना या सातपुड्याचा जो नंदुरबार जिल्ह्याचा परिसर आहे इथं बांबूची लागवड केली, खास माझा उद्देश सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशन होता. परंतु ते आता एवढं लागवड केली मी करोडच्या संख्येने, तर त्याचं खरं म्हणजे आम्हाला मार्केटिंगची आवश्यकता आहे. आज मला भरपूर माहिती मिळाली, मी संबंधाकडून माहिती घेईलच, पण खास करून साहेब याच्यामध्ये बांबूचे जे उत्पादन होणार आहे, जे वस्तू होणार आहेत, त्याला कुठेतरी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, त्याची मार्केटिंग झाली पाहिजे. याच्यामध्ये निश्चितपणे शासनाची भूमिका मांडलेली आहे आणि MD साहेबांनी मला फार आवडली. मार्केट फार महत्वाचा भाव आहे साहेब, आमच्याकडे बांबू भरपूर आहे, जर बांबूला मार्केट मिळेल तर आम्ही नवीन लागवड करू, हा महत्वाचा इश्यू साहेब. शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला मार्केट मिळणार नाही, काय लावायचं, आमची शेतीत नाही लावा, आम्ही बांधावर लागलो स्पीड आहे, पण आम्हाला बांबूचं जे हे आहे मंडी ज्याला म्हणतो बांबू कलेक्शन सेंटर ते आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. निश्चितपणे चांगली माहिती मिळाली, आनंद झाला साहेब. ओके थँक्यू थँक्यू. मला वाटतं साहेब याच्यामध्ये महत्वाचं काय की बांबूला सर्व बांबूचे सर्व साहेब हा हा साहेब, तर मी आता गिरीराज साहेब बांबूचे बांबू आमचे भरपूर आहे. हा हा, तर त्याच्यामध्ये साहेब खास असं की बांबूचे छोटा बांबू मोठा बांबू प्रत्येक पार्टला त्या ठिकाणी मार्केटिंग मिळाली पाहिजे, म्हणजे मल्टी मार्केटिंग पाहिजे, तर त्याच्यामध्ये खरं आम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल. ओके ओके, धन्यवाद साहेब तुमचं सजेशन बद्दल. मी गिरीराज साहेबांना परत एकदा अनम्यूट करतो, तर गिरीराज साहेब तुमच्यापर्यंत पोहोचतीलच, पण सध्याही त्यांना काही सांगायचं असेल तर मी त्यांना परत एकदा अनम्यूट करतो की ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतील. सर गिरीराज सर अनम्यूट केलं सर मी. येस या, मी नोंद घेतलेला आहे, म्हणजे तिथं बांबू आहे, मार्केटिंग लिंक आवश्यक आहे, मी नोट करतो. आता
यांनी सुद्धा नोट केलेला आहे. तिथं बांबू ह्या आज बागेतल्या आकाश सोनवणे सुद्धा इमिडिएटली ऑब्झर्व करू शकतात असं बांबू. पण भविष्यात लॉंग टर्म कसं करायचं आम्ही नोंद घेतलेलं आहे, ते लॉंग टर्म त्या भागात एक बांबू मंडी वगैरे उभे करू शकतो, ते ऑब्झॉर्प्शन होऊ शकतो. आणि इतर मार्केटिंग काय आहे, प्रकार काय आहे, मी थोडा इमिडिएटली स्टडी करतो, मी नोंद घेतलेला आहे. ठीक ठीक ओके. मी आता दुसरा प्रश्न आहे, श्री सतीश कांबळे म्हणून आहे, तर मी त्यांना अनम्यूट करतोय. हा कांबळे सर. हा सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो. मी सतीश कांबळे कोल्हापूरचा शेतकरी आहे. कोल्हापूरमध्ये आमचा एक शेतकरी गट आहे आणि या शेतकरी गटाच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला जे लक्षात येते की कोल्हापुरात आमच्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे, पण आमच्या या एरियामध्ये कोणतीही बांबू बेस्ड इंडस्ट्री उभी नाहीये सध्या. आणि आम्हाला जसं बांबू मंडीची जशी गरज आहे बांबू डेपोची, त्याचप्रमाणे सीएफसी साठी सुद्धा आम्हाला काही आवश्यकता लागणार आहे. मला खास करून प्रश्न विचारायचा होता रेडी सरांना की आम्ही जेव्हा बांबू डेपोसाठी आम्ही जेव्हा काही प्रयत्न करतो आहोत किंवा अगदी कॉमन फॅसिलिटी सेंटर आमच्याकडे उभा करता येईल यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतो आहोत, तेव्हा आम्ही बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून किंवा नॅशनल बांबू मिशन अंतर्गत जे फॉर्म वितरित केले गेलेले आहेत त्याची प्रोसेस समजून घेताना एक दोन मुद्दे आम्हाला अडचणीचे वाटत आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला आमचे फॉर्म जे आहेत किंवा आमचे जे प्रस्ताव आहेत हे एखाद्या बँकेकडे सबमिट करायचे आहेत आणि बँकेची जर मान्यता मिळाली तरच ते मग पुढे बोर्डाकडे पाठवले जाणार आहेत. तर इथे बँका कर्ज देण्यासाठी आम्हाला तयार होतील का नाही याच्याबद्दलचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर तो कसा सॉल्व्ह करता येईल याच्याबद्दल थोडस बघितलं गेलं पाहिजे. दुसरं रोपवन आणि अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत जे काही फॉर्म्स आलेले आहेत आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना रोपवनासाठी लागवडीसाठी आणि बांबूच्या रोपांच्या उपलब्धतेसाठी आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो आहोत. लोक प्लांटेशनसाठी पुढे येत आहेत पण आता या कोविडच्या परिस्थितीमध्ये लोकांच्याकडे फारसा पैसा नसल्यामुळे ही रोपं पहिल्यांदा त्यांनी खरेदी करायची आणि नंतर मग गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देईल, तर हे थोडस मिसमॅच होणार आहे. यावेळी लोकांच्याकडे आर्थिक सोर्स असायला हवेत ते आता सध्या नाही आहेत. याच्यामध्ये दुसरी बाब अशी आहे की जून महिन्यापर्यंत हे फॉर्म सबमिट करायचे आहेत. हो हो सर, जून महिन्यापर्यंत हे फॉर्म सबमिट करायचे आहेत. माझा प्रश्न नेमका असा आहे की मी जर आज फॉर्म सबमिट करतोय तर सर्वसाधारणतः मला अनुदान केव्हा मिळेल, मला मान्यता केव्हा मिळेल याची थोडीशी स्पष्टता रेड्डी सरांनी द्यायला हवी असं मला वाटतंय. ठीक आहे, मी रेड्डी सरांना अनम्यूट केलंय. रेड्डी साहेब तुम्हाला नक्की याचं उत्तर देतील. मी त्यांना रेड्डी साहेब दोन मुद्दा आहे, आपण कॉमन फॅसिलिटी बाबत असताना सेंटर बाबतीत आपण विचारत आहे. आमचे कोऑर्डिनेटर आहे तिथे भोसले म्हणून, त्यांना आपण अप्रोच केलं तर आपल्याला अप्लाय करण्याकरता आता सध्या अप्लिकेशन ओपन आहे. आपल्याला 50% पर्यंत मिळणार आहे. आपल्याला कॉमन फॅसिलिटी सेंटर साठी 30 लाख आहे. 30 लाख पैकी आपल्याला 15 लाख पर्यंत मिळेल. आणि बँकमध्ये तुम्हाला काय अडचण होत असेल तर आम्ही ऑलरेडी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोबत आमच्या चर्चा चालू आहे, त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 50% अनुदान मिळण्याकरिता आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि दुसरा बांबू मंडीसाठी आम्ही ऑलरेडी सीसीएफ कोल्हापूरला एक प्रोग्राम दिलेला आहे. त्यांच्या बांबू मंडी एक डेव्हलप करण्याकरिता त्यांच्या प्रयत्न सुरू आहे. आपण या डिटेल्स भोसलेकडून आपण घेऊ शकता. आणि तिसरा बांबू प्लांटेशन करिता गव्हर्नमेंटचे आदेश असा आहे की अगोदर शेतकरी लोकांनी लॅबोरेटरी माध्यमातून खरेदी करायच्या, खरेदी केल्यानंतर आम्ही त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये 50% अनुदान डिपॉझिट करणार आहे. त्याच्यामध्ये बदल करणे म्हणजे आता सध्या
ओके धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेड्डी साहेब. आता मला वाटतं कांबळे साहेब ऐकतात आहे. कांबळे साहेब तुम्ही ऐकलंय, तुमच्या प्रश्नात उत्तर मिळालेलं बहुतेक. तर आता दुसरे प्रश्न विचारणार आहेत बी प्रसाद म्हणून, तर मी त्यांना अनम्यूट करते. प्रसाद साहेब तुमचा, हा प्रसाद साहेब तुमचा. हॅलो. हा येस बोला तुमचा. हॅलो नमस्कार. हा नमस्कार बोला बोला प्रश्न विचार. मी बॉम्बे से बी प्रसाद बोल रहा हूं. हाँ हाँ बताए बताइए सर आपका क्वेश्चन पूछिए. हेलो. हाँ हाँ यस बोलिए बोलिए सर. मैं आवाज आ रही है? हाँ हाँ आ रही है, आवाज आ रही है बिल्कुल. हेलो. हाँ हाँ आवाज आ रही है, आप बताइए सर. आपकी आवाज थोड़ी कट, मेरी आवाज कट रही है. नहीं नहीं आवाज आ रही है आपकी, बताइए. हेलो पूछिए. हाँ आपका आवाज आ रहा है, बताइए. हम मेरी आवाज आ रहा है? हाँ बिल्कुल बिल्कुल. हेलो. हाँ हाँ बताइए आपका क्वेश्चन पूछिए. हमको आवाज आ रहा है सर? आवाज कट रही है. हेलो. हाँ सर क्या है, आवाज क्लियर नहीं रही? आवाज आ रही है, आप बताइए. सर मेरी आवाज अगर जाइए तो फिर मैं अप्रसन्न रखता हूँ सर. बॉम्बू की खेती के बारे में तो किसान बहुत ही है, लेकिन सबके साथ एक ही समस्या सर कह रहे थे कि किसी भी किसान से मैं जब बात करता हूँ तो वो यही कहता है बेचें कहाँ. और ये जो सर सबसे पहले तो मैं बता देता हूँ आप लोगों को कि ऐसे विपरीत परिस्थिति में इस कार्यक्रम का आप लोगों ने आयोजन किया. लेकिन एक छोटा सा मेरा सवाल है और छोटी सी सुझाव है, क्या इस पर जरूर देंगे? जो परचेजर हैं वो हमारे जो छोटे स्तर के किसान हैं, तो ये बातें नहीं हो सकती है. हमारी एक छोटी मोटी कंपनी है बॉम्बई में और मैं मैनेजिंग डायरेक्टर हूँ एक कंपनी का. मैं एक गीतकार, दूरदर्शन में मेरा प्रोग्राम आता है, गडकरी साहब का मैंने प्रोग्राम सुना है, रांची बड़े बड़े फंक्शनों में बड़े बड़े सेमिनार अटेंड करता हूं. तो सर मेरे जैसे लोग या आपके जैसे लोग जो है वो शाम तक ये बात नहीं पहुंच पा रही है. उसके लिए सर मेरी सुझाव है, आप गवर्नमेंट आदमी है, आपके हाथ में सब कुछ है, आप लोग ऐसा कुछ कीजिए कि वो नंबर जो परचेजर है उसके नंबर को रेलवे प्लेटफॉर्म पे, क्योंकि वो गवर्नमेंट है, आप गवर्नमेंट है, कि कुछ नंबर हर एक स्टेशन पे रहे कि बॉम्बू खरीदार है, वो चाहे लकड़ी मिल का हो, प्लाईवुड मिल हो या इनॉल का हो, जो भी है सर. धनी अभी इस पर चला है. इस तरह की एक छोटी सारी सुझाव है कि कृपया करके हर एक रेलवे स्टेशन में नंबर दे दिया है खरीदार का, ये प्लाईवुड फैक्ट्री का खरीद. इस तरह से सर किसानों को आसानी से खरीदार जाएंगे और इस मात्रा में आपको बॉम्बू लगेगी. मैंने चालू दिया है पपीता खेती मेरा चालू हो गया. किशन कथोरे साहब जो आम्र है तो हमारे ऊपर सहयोग है. बड़े बड़े बीर को सर मैंने इसमें ले आया. राजा गमनानी एक दर है, 30 एकड़ जमीन हमको ऑफर रहा है. मैंने सर समझा उसको, आपकी दया में भी हूँ, मैं गीतकार हूँ, मैं गायक हूँ और बड़े फंक्शनों में हमें बुलाया जाए. सर आपको देता है. नहीं नहीं आपका क्वेश्चन पूछिए प्लीज. ज्यादा मैं समय नहीं लूंगा, ये मेरे सुझाव पर कृपया ध्यान दिया. ओके धन्यवाद धन्यवाद. नहीं नहीं ठीक है ठीक है, धन्यवाद. आपका सुझाव बहुत अच्छा है, आपका सुझाव बहुत अच्छा है. हम आपका आवाज नहीं आ रहा? नहीं हमको आवाज आ रहा है. आपका सुझाव हम पहुंचाएंगे. धन्यवाद धन्यवाद सर. आपका नंबर मैं ले लूंगा. ठीक है ठीक है, व्यक्तिगत आप पर्सनली आप लोगों से करेंगे सर. ठीक है प्लीज हमारे. यस थैंक यू. हाँ बेड़ेकर साहब को कोई क्वेश्चन है शायद, मैं अनम्यूट कर रहा हूँ आपको. हाँ बेड़ेकर साहब. गिरिराज साहेबांना जरा मला एक सजेस्ट करायचं आहे. हाँ हाँ की बांबू क्षेत्रामध्ये काम करणारी विखुरलेली भरपूर माणसं महाराष्ट्रात आहेत, त्यांचा एक थिंक टँक बनवावा की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्या अनुभवाचा संपूर्ण महाराष्ट्राला उपयोग होऊ शकतो. हे जर झालं तर आपण लवकर पुढे जाऊ असं मला वाटतं. धन्यवाद. ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद. यस मी आता एक दुसरा प्रश्न आहे गुणवंत गरड, मी त्यांना अनम्यूट करतोय. ते माझे कॉलेजचे सहकारी आहे, कॉलेजमध्ये असताना मी सोबत होतो. आज पहिल्यांदा मी त्यांना कॉलेज नंतर बहुतेक पहिल्यांदा भेटतोय.
एक मिनट मी त्यांना नमस्ते नमस्ते सर आणि खूप खूप चांगला हा कार्यक्रम खूप चांगला होता. खूप चांगली इन्फॉर्मेशन सगळी मिळाली म्हणजे सगळ्या गोष्टी बांबू फार्मिंगचा सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी माहिती चांगल्या पद्धतीने मिळाली. तर माझी शेती आहे सोलापूरला. तर आमचा हा सगळा सोलापूरचा एरिया म्हणजे ड्राय बेल्ट आहे. तर आम्हाला आता थोडस द्राक्ष डाळिंबाचा आमचा बेल्ट आहे पण आम्हाला डाळी बांबू लागवड करायची आहे. तर आमच्याकडे टेम्परेचर आपल्याला माहित आहे 42-43 डिग्री टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये आणि पाणी पण थोडस लिमिटेड आहे. तर आपल्याला ड्रीप इरिगेशन वरती कुठल्या व्हरायटी आपल्याला सजेस्ट होईल कारण बऱ्याच व्हरायटीची माहिती या ठिकाणी सांगितली पण जास्त टेम्परेचर मध्ये तग धरणारी आणि मार्केटला पण म्हणजे चालणारी अशी कुठली व्हरायटी आहे की जी आम्ही याच्यापासून सुरुवात करू. आमचं प्लेन जमीन आहे जसं आम्ही त्याच्यामध्ये ज्वारी तूर वगैरे असं घेतो म्हणजे ब्लॅक सॉइल आहे हलकी जमीन आहे. तर त्यानुसार आमच्या वातावरणानुसार आणि आमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तर कुठली व्हरायटी आपल्याला सजेस्ट करू करायला आपण. हा तर धन्यवाद गुणवंत. मी तुमचा प्रश्न डायरेक्ट करतो जे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाचे त्या एरियातले विनय रेड्डी साहेब आणि कोलते विनय कोलतेजी दोघे मिळून त्या प्रश्नाचं उत्तर देतील. करट साहेब याच्यासाठी आपल्या क्षेत्रामध्ये टेम्परेचर 43-44 डिग्री सेल्सिअसमुळे नूतन सनी बालकोवा हा सक्सेसफुली सगळ्या ठिकाणी येत आहे. ओके तर आपण हा दोन्ही प्लांटेशन घेऊ शकतात नाहीतर डेंड्रोकल्मस्ट्रिक्टस महामिल सुद्धा चांगला आहे. ओके ओके हा गरड साहेब तुमच्या बाजूला दोन्ही तीन प्रजाती बालकोवा नूतन हा दोन्ही मोठा प्रजाती आहे याच्यापासून आपल्याला यील्ड्स चांगले मिळतात. यस 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 गरड साहेब तुमच्या बाजूला सोलापूरला मामा पाटील म्हणून जे आमदार आहेत तिकडे त्यांच्या एक 11 एकरचं बांबू प्लांटेशन आहे. लागलं तर तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष फील्ड वरती जाऊन संजय त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. हो चालेल मी यांचं पण प्लांटेशन बघितलं ते मुरुडला जे आहे शेखर पाटलांचं त्यांच्याकडे पण मी जाऊन आलो तरी व्हरायटी विषयी जास्त आम्हाला काय तेवढं लक्षात नाही. ठीक आहे भोसले त्याच्या फोन नंबर आणि प्रेझेंटेशन मध्ये दिला सर. हे हे गरड साहेब हे द्राक्षाचे ते सगळ्यांसोबत शेअर करणार आहे ना. येस 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 ते कोड नंबर सुद्धा आपण कॉन्टॅक्ट केले तर माहिती येस येस बिलकुल ओके ओके येस. तुम्हाला काय सांगायचं आहे गरड साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे की इथे फार डिटेल मध्ये बोलते किती वेळाभावी. ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे. वेबिनार संपल्यानंतर जर का कॉल केला नक्की सर मला असं वाटतं रेड्डी मी गिरिराज सरांनी अनम्यूट केलाय रेड्डी साहेबांनी अनम्यूट केलाय आणि कोलतेंनी अनम्यूट केलाय. सर मी थोडासा हा परत यांच्या प्रश्नावरती आणि यांच्या वरती येतोय. तर गरड साहेब हे एक फेमस द्राक्ष डाळिंबामध्ये लागवडीचे एक्सपर्ट म्हणून काम करतात आणि एक चॅलेंजिंग अशा चॅलेंज घेऊन ते लोकांचं उत्पादन वाढून कसं देता येईल त्या चॅलेंज वरती ते काम करतात. डाळिंबाचं उत्पादन जे एक्सपोर्ट आणि उत्पादन वाढ आणि एक्सपोर्ट याच्यासाठी मदत करतात. तर तसं काय आपल्याला बांबू मध्ये करता येईल का की जेणेकरून आपण अशा प्रकारचे गुणवंत गरड साहेब आपल्या बांबू मध्ये पण उभे करता येतील. सर नोंद घेतले आहेत. आय एम जस्ट म्हणजे फर्स्ट टाइम आमच्या परिचय होत आहे. कसं बेडेकर साहेब सुद्धा असं एक थिंक टँक एक्सपर्टसचा एक अभ्यास गट तयार करू आणि त्यांच्या ज्ञान वगैरे वापरण्याचा एक एक प्लॅटफॉर्म तयार करूया. एक परत प्रश्न आहे शेवटचा प्रश्न घेतो आता मी संदीप गुंजाळ म्हणून आहे मी त्यांचा एक प्रश्न घेतो. हा गुंजाळ साहेब बोला तुमचा प्रश्न आणि तुमची माहिती सांगा तुम्ही कुठून बोलताय काय बोलताय. सर आम्ही जळगाव जिल्ह्यामधून बोलतोय चाळीसगावमधून. तर सर आमचा खास प्रश्न असा आहे की आम्ही आता नव्याने प्लांटिंग मध्ये उतरतोय संदीप गुंजाळ आणि विक्रम पाटील आम्ही दोघं मिळून उतरतोय. आम्ही शेतकऱ्यांना बांबू प्लांटिंग साठी उतरतोय. फक्त आमचं म्हणणं हे होतं की आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटलोय शेतकरी बांबू लागवडीसाठी रेडी आहे.
सगळे प्रश्न जे आम्ही प्रश्न क्लिअर झाले. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे की आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोविड 19 मुळे एक आर्थिक फटका तर बसलेलाच आहे. तर आमचं म्हणणं असं होतं की जर शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीसाठी एक आर्थिक सहाय्यता बँकेकडून जर मिळवून देता आलं, जसं इतर पिकांना पीक कर्ज मिळतं तसं बांबूसाठी काही उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप सोयीचं होईल. आणि आता आमचं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. अण्णासाहेबांचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यांनी बरंच आम्हाला सांगितलं पण. तर आमचं म्हणणं हेच आहे की त्यांना एक आर्थिक सहाय्यता म्हणण्यापेक्षा त्यांना एक मदत म्हणजे कुठली आर्थिक कर्ज एक उपलब्ध करून दिलं पिकांसारखं इतर पिकांसारखं तर बांबू प्लांटिंग मध्ये खूप मोठी मदत होईल हे एक आमचं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट बांबू प्लांटिंग मध्ये उतरणारे जे वेगवेगळे वर्ग असतील जसं तांबे आहेत जसं आता आम्ही उतरतोय आमचं प्लॅनिंग जवळपास 5000 एकर पर्यंतचं प्लॅनिंग आहे की असं काही आपण प्लांटिंग करावं आणि त्यासाठी लागणारे प्रोजेक्ट आणि त्यासाठी योग्य ती माहिती आणि पुढची मग सहाय्यता यासाठी जर काही मदत मिळाली तर फार मोठं आपल्याला सपोर्ट होईल ह्या बांबू प्लांटेशनसाठी. तर महत्वाचं मुद्दा काय आहे की बांबू प्लांटिंगसाठी शेतकऱ्यांची अडचण येते की वन टाइम जो खर्च येतो लागवडीचा तो बऱ्याच जणांकडे लागवड तर करायची पण पुरेसा पैसा नाहीये ही एक मोठी अडचण निर्माण होतो. त्यासाठी बँकेचं सहकार्य मिळालं सबसिडी हा पार्ट नंतर आला मग सबसिडी कशी मिळणार काय मिळणार तो त्याच्यामध्ये पार्ट इन्क्लूड करा. ईएमआय पे करता करता त्याची जी इन्स्टॉलमेंट पाडेल बँक पे करता करता नंतर जसं होम लोन मध्ये होतं नंतर त्याला सबसिडी इन्क्लूड होऊन जाते नंतर मायनस होतात बँकेचं सहकार्य मिळवून देणं हे फार महत्वाचं योगदान होईल आपल्या बांबूच्या प्रोजेक्टमध्ये हेच आमचं महत्वाचं. ओके धन्यवाद. मला वाटतं रेड्डी साहेब याच्यावर उत्तर बोलले होते. रेड्डी साहेब डायरेक्ट अगोदर आम्हाला 80% पैसे आपल्याला देण्याकरता जीआर मध्ये असं तर्तूल झालेलं आहे की अगोदर शेतकरी लोकांना खरेदी करावं लागतील त्यानंतर आम्ही आणि दुसरा बँक माध्यमातून आपल्याला आम्हाला अप्लाय करणे आवश्यक आहे बँक सपोर्टेड प्रोग्राम हा सगळ्या चेक्स अँड बॅलन्सेस गव्हर्नमेंट आमच्यावर निबंधन ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला पालन करणे आवश्यक आहे. आम्ही डायरेक्टली दुसरा डिसिजन घेणे या स्टेज मध्ये शक्य नाही. ओके डायरेक्ट पेमेंट टू द लॅबोरेटरीज ते आता सध्या ते गव्हर्नमेंट येस. मला वाटतं अजून काही डिटेल प्रश्न असतील आपण रेड्डी साहेबांना डायरेक्ट त्यांच्या ईमेल वरती किंवा गिरीराज साहेबांना आता ईमेल आयडी आणि नंबर दिलेला आहे तर तिथे तुम्ही पाठवू शकता तर ते आपल्याला मला वाटतं चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये कनेक्ट करून देऊ शकतील. गिरीराज साहेब बँक बाबतीत येस नबार्ड वगैरे आम्ही वर्कआउट आम्ही कॉन्टॅक्ट करतो पण इमिडिएटली करणे शक्य नाही पण एक बँक पॉलिसी आहे असं बँबू बाबतीत काही नाही आहे तो हे सुद्धा एक अजेंडा पॉइंट आहे. निश्चितपणे आम्ही मुंबईला आहे अनेक बँकिंग इन्स्टिट्यूशन्सला मुंबईला आहे आम्ही या सोबत वर्कआउट करतो पण इमिडिएट तत्काळ आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया अँड आयडीबीआय हॅव एक्सेप्टेड टू सपोर्ट आवर नेशनल बँक प्रोग्राम फॉर योर 50% क्रेडिट. ओके 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 तयार आहे परंतु केस वाईज आपल्याला त्यांना चालेल नाहीतर आम्ही हा आयडीबीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या हेडक्वार्टर मध्ये आम्ही ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे ते तयार आहे सर ते सपोर्ट करा. ओके धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आता आपण धन्यवाद कार्यक्रमापर्यंत आलेलो आहे कारण ऑलरेडी आपण 2 तासाच्या ऐवजी 3 तास झालेले आपल्याला तर आता आपण क्वेश्चन न घेता धन्यवाद मी सर्वांचे धन्यवाद करण्याचा धन्यवाद कार्यक्रमापर्यंत पोहोचतो. तर बेसिकली आलेल्या या लॉकडाऊनच्या बेसिकली लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला ही संधी मिळाली आणि खास करून गिरीराज साहेबांनी मला कॉन्टॅक्ट केला की नाही आपण काहीतरी याचा सदुपयोग घेतला पाहिजे आता लोक घरात बसले तर आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि बांबू हा विषय लोकांपर्यंत कसा मांडू शकतो म्हणून आपण हा वेबिनारचं आयोजन केलं आणि इंटरेस्टिंगली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनफॉर्च्युनेटली काही टेक्निकल रिझन्समुळे आपल्याला बऱ्याच लोकांना ऍड करता नाही आलं
पण ऑलमोस्ट मोर दॅन 200 पीपल हॅज रजिस्टर्ड, पण त्याच्यापैकी 100 लोकांना आपण कंटिन्यू जॉईन करू शकत होतो. ऑलरेडी आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली होती ऍडिशनल पार्टिसिपंटसाठी, पण ती बहुतेक अजून ऍड होत नाहीये. तर आपण पुढच्या याचा याच प्रोग्रामचा भाग म्हणून दुसरी जी थीम आहे की आता आपण कल्टिवेशन, प्रायमरी प्रोसेसिंग आणि मार्केटिंग या तीन विषयावरती बोललो, तर जी दुसरी थीम आहे की सेकंडरी प्रोसेसिंग, प्रायमरी प्रोसेसिंगच्या अंतरचा जो भाग आहे की जे आता वेगवेगळे प्रॉडक्ट रेड्डी साहेबांनी दाखवले, तर ते कन्स्ट्रक्शन, हँडीक्राफ्ट, स्ट्रीट ब्रश असे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आणि प्रोसेसिंग आहे, एनर्जी, पेपर, तर यांना घेऊन आपण 15 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी पुन्हा याच वेळेला 11 ते 1 या दरम्यान आपण एक परत वेबिनार ठेवलेला आहे. तर ते पण लिंक सर्वांना त्या ग्रुपमध्ये मी टाकतो संध्याकाळी 8 च्या नंतर. सगळ्यांनी परत ज्यांना इंटरेस्ट आहे प्रोसेसिंग मध्ये स्वतःच्या काही फॅक्टरी टाकायची असेल तर त्यांनी त्याला जॉईन करावं, कारण हा शेतकऱ्यांसाठी जास्त करून आजचा प्रोग्राम होता. उद्याचा हा प्रोसेसिंग पर्वाचा जो आहे प्रोसेसिंग वाल्यांसाठी आहे, तर त्यांनी त्याला जॉईन करावं. आणि महत्वाचं करोना आणि बांबू याचं रिलेशन मला वाटतं कोणी मला असं वाटतं मांडतील असं मला वाटलं होतं, बहुतेक कोणी मांडलेलं नाही. बेडेकर साहेबांनी मांडावं असं माझं अपेक्षित होतं, पण कदाचित त्यांनी विसरले. तर मला असं वाटतं जर तुम्ही बघितलं असेल तर जिथे जिथे बांबू आहे तिथे ते करोना कमी आहे. गडचिरोलीमध्ये करोना नाहीये, गडचिरोली हा सगळ्यात जास्त बांबू असणारा जिल्हा आहे आणि तिथे सगळ्यात जास्त म्हणजे नॉर्मल असलेला जिल्हा आणि जिथे सगळे व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहे कालपासून, तर तो जिल्हा म्हणजे गडचिरोली आहे. म्हणजे बांबू आणि करोना प्रूफ राहायचं असेल तर बांबू लावलाच पाहिजे. तर या एका लाईन सोबत मी आज सर्वांचे धन्यवाद देतो, खास करून गिरीराज साहेबांचे, रेड्डी साहेबांचे, अण्णा साहेबांचे आणि माझे सहकारी, त्याच्यानंतर अजून पद्माकर वळी साहेब की ज्यांनी वेळात वेळ काढून यांना सहभाग घेतला आणि बेडेकर साहेब, त्याच्या असे सर्वांचं मी सगळ्यांचं सगळ्या स्पीकर्सचं धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व फार्मर्सचं आणि शेतकऱ्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. सगळे उद्योजक जे सहभागी झाले त्यांचाही धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण परवा भेटू, ज्यांना प्रोसेसिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासोबत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मी आता इथे बंद करतो. थँक्यू, नमस्कार.